सन्माननीय विचारवंश आणि विचारवंशासमोरील सन्माननीय मान्यवर, एका महत्त्वाच्या संस्थेने एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरचे माझे विचार आपणासमोर मांडण्याची जी संधी मला दिली आहे त्याबद्दल सर्वप्रथम संस्थेचे, संयोजकांचे आणि आपणा सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. विवेकानंदांची आजवर करून देण्यात आलेली ओळख ती अपुरी, एकांगी, चुकीची किंवा विकृत आहे. अपुरी, एकांगी, चुकीची किंवा विकृत आहे. विवेकानंद परिवर्तनाच्या चळवळीतले अग्रदूत आहे. ते पहिले समाजवादी आहे. त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे, मी साधू नाही, मी संत नाही, मी गरीब आहे. मला गरिबांच्याबद्दल प्रेम वाटतं आणि दारिद्र्य, अज्ञान, रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा वाची शब्द त्यांनी वापरले. दारिद्र्य, अज्ञान, रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा याच्या काळात रुतून बसलेल्या 20 कोटी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन भारतीयांना त्या काळातून बाहेर काढणे माझं जीवित कार्य आहे. एका पत्रात हे काम किती कठीण आहे त्यांनी सांगितलंय. त्यांनी सांगितलंय, अनेक शतकं हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन शासकांच्या राजवटीत, पुन्हा शब्द त्यांचे आहे, अनेक शतकं हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन राजवटींच्या राजवटीत हे माझे भाऊ घृणास्पद रीतीने चिरडले गेले आहेत. त्यामुळे ते स्वतःचं सत्व हरवले, त्यांना स्वतःची ओळख नाही, ती ओळखही मला करून द्यायची आहे, ते माझं काम आहे. त्याने हिंदू धर्मावर घणाघाती आघात केले. त्याने असं लिहिलंय की आमचा हिंदू धर्म हा धर्म नव्हे, हा सैतानाचा बाजार. त्याने इस्लामचा गौरव केलाय, पण ते सांगत असतानाच त्यांनी सांगितलंय की माणसाला जो माणूस बनवतो तो धर्म ही सर्व धर्मांची प्राथमिक व्याख्या आहे. त्यामुळे एक धर्म स्वीकारला तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतात आणि एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतात. आणि धर्म न मानणारी धार्मिक माणसंही आपल्या भोवती असतात. आणि त्यांनी पत्रातून स्पष्टपणे सांगितले, मी समाजवादी आहे. त्यामुळे विवेकानंद परिवर्तनाच्या चळवळीतले पहिले समाजवादी आहे अशी जी मांडणी होते आणि ते करण्यात विवेकानंदांचे नाव भूपेंद्रनाथ, जे विवेकानंदांचे सर्वात धाकटे भाऊ, विवेकानंदांच्याहून 17 वर्षांनी लहान आहेत, विवेकानंद 6व्या वर्षाचे, विवेकानंद 6व्या क्रमांकाचे, भूपेंद्रनाथ 10व्या क्रमांकाचे. विवेकानंदाने 39 वर्ष आयुष्य मिळालं, भूपेंद्रनाथाने 81 वर्षाचं मिळालं आहे. भूपेंद्रनाथाने क्रांतिकार्यात भाग घेतला होता म्हणून त्यांना सक्तमजुरी झाली होती. त्यातून बाहेर पडल्यावर भगिनी निवेदितांच्या मदतीने ते अमेरिकेत जाऊन त्याने डॉक्टरेट केली. ते बंगालीतले नावाजलेले लेखक आहे. तेही ब्रह्मचारी होते आणि त्यांनी माझा समाजवादी भाऊ म्हणून विवेकानंदांच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे विवेकानंदांची कुंडली 2 प्रकारे मांडता येईल. आत्तापर्यंत असं सांगण्यात आलं की त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 झाला आणि त्या दिवशी बंगाली कालगणनेप्रमाणे मकर संक्रांत होती. अगदी बरोबर. नक्की हिंदू तिथी सांगायची तर पौष वद्य सप्तमी होती, हस्त नक्षत्र होतं आणि 6:49 झाली होती. आणि एवढी माहिती असेल तर जगातल्या सगळ्या ज्योतिषांची चंगळच असते. अनेक ज्योतिषांनी त्यांची फार चांगली कुंडली बनवली आहे आणि कुंडली बनवणारे काही ज्योतिषी आणखी पुढे गेले. ते म्हणाले 6:49 जन्म झाला, आणखीन 5 मिनिटांनी सूर्योदय होणार होता. म्हणजे त्यांची आई भुवनेश्वरी देवी जर प्रसूती वेदना सांभाळत 5 मिनिटं थांबली असती तर त्यांची कुंडली बदलली असती आणि याच जन्मात ते भारताचे सार्वभौम राजा झाले असते. हे सांगणारे सारे ज्योतिषी विसरतात की महात्मा फुलेंनीही केली नाही अशी त्यांनी ज्योतिषाची खिल्ली उडवलेली आहे. विवेकानंद ग्रंथावलीचे 10 खंड आहेत, ते बेलूर मठाने प्रसिद्ध केलेले आहेत. त्यातल्या 10व्या खंडात पृष्ठ 130 वर आपल्याला ही माहिती मिळेल. ते अमेरिकेत भाषण देत आहेत, अमेरिकेतल्या स्त्रियांच्या समोर देत आहेत आणि म्हणताय, आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर चालणाऱ्या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात, असं समजणं यासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही. तो भारतात आहे मी समजू शकतो, तो अमेरिकेतही आहे कारण काही जणांचं ते उपजीविकेचं साधन आहे. पण ते पुढे जातात. विवेकानंद फार चलाख वक्ता आहे. विवेकानंदाने त्यावेळी जे सांगितलं ते खरं पाहता लगेरो मुन्नाभाईमध्ये नंतर वापरलंय, अजिबात त्यांना रॉयल्टी वगैरे न देता. पण विवेकानंदाने त्या भाषणात जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे. विवेकानंद म्हणतात, आमच्या भारतात एक राजा होता, खूप चांगला होता, पण वेड्यासारखं त्याच्या भविष्यावरती विश्वास होता.
त्याच्या दरबारात एक नावाजलेला ज्योतिषी आला. त्याने राजाची कुंडली पाहिली आणि म्हणला, 6 महिन्यात तू मरणार आहेस, कदाचित अपघात होईल, कदाचित तगाफटका होईल. सबंध दरबार सुन्न झाला. प्रधान शहाणा होता, म्हणला पुन्हा बघ. तो म्हणला, ज्योतिषाला पुन्हा पाहायची गरज नसते. प्रधान म्हणला, आम्हाला एक राजज्योतिषी हवा आहे, म्हणून आम्हाला तू हवा आहेस. आम्हाला जरा तुझी कुंडली दाखव, तू किती वर्ष जगणार आहेस, काय करणार आहेस. त्यांनी आपली कुंडली दाखवली, म्हणला अजून मी 13 वर्ष जगणार आहे, मी अमरनाथ यात्रेत मरण पावणार आहे आणि त्याच्यावर शंकराचार्यांची सही आहे. प्रधान राजाला म्हणला, ऐकलंस का? प्रधानाने आपली तलवार काढली आणि ज्योतिषाचं डोकं उडवलं आणि म्हणला, राजा आता तरी तुला कळलं ना की माणसाचं कर्तृत्व आणि ग्रहबोलांचं भविष्यात काय फरक असतो ते. विवेकानंदाने भविष्य साफपणे नाकारले आणि ते महात्मा ज्योतिबा फुलेंच्यापेक्षा अधिक कडवटपणे नाकारले. विवेकानंदांनी चमत्कार नाकारले. विवेकानंदांनी सांगितलंय की विज्ञान कार्यकारण भाव मानतो आणि धर्म ही कार्यकारण भावच मानतो. फक्त झालं एवढंच की धर्मात ज्या मिथक कथा आहेत, रूपक कथा आहेत, त्यांना लोक खऱ्या गोष्टी मानतात आणि त्यामुळे धर्मात तुम्हाला वाटतं की चमत्कार आहेत. पण विवेकानंद हाडाचा विचारवंत आहे. विवेकानंदाने आपल्या आयुष्यात आलेले 2 चमत्कारिक अनुभव नोंदवले आहेत. विवेकानंद अमेरिकेत जाण्यापूर्वी मद्रासमधून हिंडत होते, त्यावेळी तिथे तिथले कोणी साईबाबा होते, ते साईबाबा या साहेबांच्यापेक्षा अधिक ताकदवान होते. ते विवेकानंदांना म्हणाले, तुझ्याजवळ असलेल्या कागदावर कुठल्याही फुलाचं नाव लिही. आणि विवेकानंद म्हणतात, हिमालयातल्या कुणी ऐकलं नसतील अशा फुलाचं नाव मी लिहिलं. त्यांनी तो कागदही पाहिला नाही, त्यांनी झोळीत हात घातला आणि ते फूल मला काढून दिलं. विवेकानंदांनी सांगितलेला दुसरा प्रसंग पुन्हा लगेरे मुन्नाभाईमधला आहे. विवेकानंद अमेरिकेत भाषणं देत हिंट आहे आणि मी भाषणं देतोय कारण मला धर्म शिकवायचा नाही आहे, मला नाव मिळवायचं नाही आहे, मला जी संन्यासींची संघटना उभारायची त्यासाठी पैसे पाहिजे, हे त्यांनी पुन्हा पत्रातून लिहिले, ते आपण पाहू शकू. पण त्यामुळे ते भाषणं ते हिंट आहेत, कंटाळले. एका दिवशी 3 भाषणं झाली, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच श्रोत्यांच्या समोर भाषण आहे. आणि त्या श्रोत्यांच्या समोर भाषण म्हणजे मांडणी वेगळी हवी, विनोद वेगळे हवेत, रचना आणि विचार वेगळे हवेत. काय सांगावं त्यांना कळत नाही. विवेकानंद गमून झोपतात. हिमालयातनं एक साधू चालत येतो, त्यांना उठवतो, त्यांची वही त्यांच्या हातात देतो, त्यांना सांगतो. विवेकानंद ते लिहितात आणि दुसऱ्या दिवशी त्या वहीत ते तसंच आहे. पण हे दोन्ही अनुभव सांगून विवेकानंद सांगतात, पहिल्या वेळी जे झालं तो चमत्कार कुठलाही गल्लीबोळातला चांगला जादूगार करू शकेल, तो जादूचा प्रयोग आहे. आणि पुढच्या वेळी सांगतात, माझ्याच थकलेल्या मनाने माझ्याशी केलेला खेळ आहे. विवेकानंदांच्या बाबतचे 3 लेख आहेत जे ते चमत्कार नाकारतात. द मेफिक्स कमर्शियल, 15 जानेवारी 1893, म्हणजे सर्व धर्म परिषदेनंतर फक्त 4 महिन्यांनी त्यांनी जी मुलाखत दिली त्यात त्यांनी ते नाकारले. त्याच वर्षी 30 नोव्हेंबर 1893 त्यांनी सिंगरवेलू मुदलियार, ज्याला ते किडी म्हणतात, त्याला पत्र दिले आणि त्यांनी तेच सांगितलंय की धर्मात किंवा अध्यात्मात चमत्कार हा फार मोठा अडथळा आहे, समजलं पाहिजे. आणि थिऑसॉफिकल सोसायटीचा लाईट ऑफ एशिया हे जे मासिक आहे, त्या डिसेंबर 1896 त्यांनी लेख लिहून हे स्पष्ट केलेलं आहे, विवेकानंदाने चमत्कार नाकारले आणि ते स्पष्टपणे नाकारले. आपल्याला माहिती आहे, वीर सावरकर म्हणाले होते, गाय हा एक उपयुक्त पशु, ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे. एक समृद्ध राष्ट्र उभं करायचं असेल तर भाकड गाय अवश्य कापा. पण वीर सावरकर ज्यावेळी असं म्हणाले, त्यावेळी वणीला भरलेल्या सनातन धर्म परिषदेने ठराव केला होता की आज जर पेशवाई असती तर या धर्मगुरूया सावरकराला साखळदंडाला बांधून पेशव्याने हत्तीच्या पायाखाली चिरडला असता. सावरकर एवढंच म्हणले की गाढवांच्या स्वप्नात पण उतरडेच येतात, त्यांना शनिवारवाडा आणि त्याचा दिल्ली दरबार दिसणार नाही. पण विवेकानंदांनी हीच मांडणी केली आणि विवेकानंदांच्यावर टीका का झाली नाही समजावून घेतलं पाहिजे. विवेकानंद ग्रंथावलीचे आपण पाहिले ते 10 खंड आहे, त्यातल्या 3 खंडात पृष्ठ 7 आपल्याला ही माहिती मिळते. विवेकानंदांच्या शिष्याने लिहिलेला तो अनुभव आहे. तो म्हणले की विवेकानंद मठात बसले होते आणि त्यांना भेटायला मुंबईचे काही अतिशय श्रीमंत असे व्यापारी आले.
ते म्हटले आम्ही गोरक्षक आहोत, आम्ही भाकड गाईंच्यासाठी पांजरपोळ चालवतो, आम्ही कसायाला पैसे देऊन नाही तर मारामारी करून गाई पळवून आणतो, आम्ही पैसे जमवलेले आहेत, जमले तर पैसे द्या, किमान आम्हाला आशीर्वाद द्या. विवेकानंदाने विचारलं किती पैसे जमवले, त्यांनी सांगितला तो आकडा फार मोठा होता. विवेकानंद म्हणले तुम्ही खूपच ताकदवान माणसं आहात, पण एक करा, आज मध्य प्रदेशात माणसं भुकेने मरतायत, ते पैसे तिकडे पाठवा. पण सनातनी माणसं चलाक असतात. ते म्हणाले स्वामी तुम्ही म्हणताय ते बरोबर, पण ती माणसं भुकेने मरतायत कारण आमचे धर्मग्रंथ सांगतात गेल्या जन्मात त्यांनी पाप केले. तो म्हणला विवेकानंदांच्या फुलासारख्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडतात असं वाटलं, त्यांनी लिहिलेलं आहे. आणि विवेकानंद म्हणले अरे ही मांडणी फारच सोपी आहे, असं जर असेल तर त्या गायी मरतायत कारण त्यांनी गेल्या जन्मी पाप केलं होतं, आपल्याला काय करायचं. पण ती माणसं अधिक चलाक होती, लक्षात घ्या, सनातनी माणसं अधिक चलाक असतात. ते म्हणाले स्वामी तुम्ही म्हणताय ते बरोबर, पण गाय ही आमची आई आहे आणि आपली आई कितीही वाईट असली तरी आपण तिचं रक्षण करायचं असतं. आणि तो संन्यासी लिहितोय त्यांचा शिष्य विवेकानंद लहान मुलासारखे खळाळून हसले. विवेकानंदांचा एक महत्त्वाचा भाग आहे, ते खळाळून हसले, त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणले भारतभर हिंडताना मला पुन्हा पुन्हा प्रश्न पडायचा, इतकी बुद्धिमान प्रजा माझ्यासमोर कुठून येते आहे, तुमचे आई वडील मला समजले आणि याच लोकांच्यात मला काम करायचं हेही मला समजलं. आणि विवेकानंदांच्यातला खेळकर मुलगा अजूनही जाग आहे. ते लोक दरवाजापर्यंत गेले आणि विवेकानंदाने हाक मारली आणि म्हणले एक विचारायचं राहिलंच. ते म्हणले काय राहिलं. विवेकानंद म्हणले मी असं ऐकलंय की तुमच्या मुंबईच्या काही श्रीमंत व्यापाऱ्यांनी ढेकणांच्यासाठी हॉस्पिटल काढलं, त्यांना काही कळे ना. विवेकानंद म्हणले आमची गीता किंवा गीताही सांगते सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे, सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती, त्या ज्ञानी योग्याला जागवायचं काम ढेकून करत असतो, त्यालाही आपण वावलं पाहिजे. ते म्हणले आम्हाला माहीत नाही, मला माहिती काढून कळवतो. म्हणजे मित्रो विवेकानंदांची मांडणी कुंडली आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडावी लागेल. विवेकानंदांचा जन्म 1863 आहे, टिळकांचा 1856 आहे आणि गांधींचा 1869 आहे. 13 वर्षाच्या कालखंडात 3 महाप्रतापी सूर्य भारताच्या क्षितिजावर उगवलेत. आणि या तिघांचाही जन्म 1857 दैदीप्यमान अपयशाच्या पार्श्वभूमीवर आहे. 1857 अपयश तर आहेच पण ते दैदीप्यमान आहे. हा देश सहजपणे काय करतो आणि करताना सहजपणे कसा फसतो हे 1857 अधोरेखित करतं. एक गोष्ट निश्चित आहे, या तिघांच्याही बालमनात आणि तरुण मनात ज्ञात किंवा अज्ञात 1857 उरकडे उठलेले असणार. या तिघांनी एक गोष्ट निश्चित कळली आहे की जुने सर्व मार्ग कायमचे नाहीसे झाले आणि या देशाला अंधारात चाचपडत नवे मार्ग शोधले पाहिजेत. या तिघांच्या समोर त्यावेळी असलेली आव्हानं आणि आजही आपल्या समोर असलेली आव्हानं एकच आहेत. पण त्या तिघांच्या समोरचं प्रमुख आव्हान ही आहे की या देशात अतिशय वाईट अशी स्त्री पुरुष असमानता आहे. हा पहिला प्रश्न आहे, तो सोडवायला हवा. दुसरा घृणास्पद अशी जाती व्यवस्था आहे. आणि तिसरा प्रश्न म्हणजे व्यक्तिगत पातळीवर प्रेम आहे परंतु सांघिक पातळीवर हिंदू मुसलमान खुन्नस आहे. या तिन्हीतून जर मार्ग काढला नाही तर देश पुढे नेता येणार नाही. या तिघांनी ओळखले तिघांचे मार्ग भिन्न आहेत. विवेकानंद या दोघांच्याहून अनेक योजना पुढे आहेत. स्त्री प्रश्नाबाबत विवेकानंदांनी केलेली मांडणी ऐकताना आजच्या स्त्रीमुक्ती आंदोलनातल्या स्त्रियाही विस्मयचकित होतील. विवेकानंदांनी आपल्या पत्रातून लिहिलंय पक्षी कधी एका पंखाने उडू शकत नाही. ज्या समाजात ज्या घरात ज्या संस्कृतीत ज्या देशात स्त्री पुरुष समानता नाही ती संस्कृती तो देश उभाच राहू शकणार नाही. आपण आजकाल म्हणतो की संसार चक्राचे 2 चाकं आहेत, की उपमा चुकीची आहे, चाक जर पडलं तर दुसरं लावता येतं. पक्ष्याचा एक पंख जर गायब झाला तर पक्षी उभाच राहू शकत नाही. विवेकानंद फार ताकदीचा वक्ता आहे. पण विवेकानंद याच्याही पुढे गेले आहेत. विवेकानंदाने आपल्या शिष्यांना लिहिलंय 8 वर्षाकन्येचा 30 वर्षाच्या घोर नवऱ्याशी विवाह करतायत आणि याला आम्ही विरोध केला तर आमचा धर्म बुडवतायत म्हणून आम्हाला सांगतायत. अरे मुलगी वयात येण्यापूर्वी ती आई बनवावी असं ज्या धर्माला वाटतं तो कसला आलाय धर्म. विवेकानंद पुढे म्हणतात काही जण आम्हाला सांगतात आमच्या धर्मात हे नव्हतं,
मुसलमानांनी आमच्यावरती अत्याचार केले आणि लहान मुलींचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही बालविवाह सुरू केले. विवेकानंद पत्रात विचारतात आपल्या मूर्खपणाचं खापर तुम्ही मुसलमानांच्या डोक्यावर का बोलताय. विवेकानंद म्हणतात आपल्या सर्व दार्शनिकांनी आणि सर्व भाष्यकारांनी बालविवाहाचा पुरस्कार केलेला आहे आणि आपल्या अश्वमेध यज्ञात तर याहूनही सांगता येणार नाही त्याच्या भयावह गोष्टी आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की आपल्या धर्मात अनेक चांगल्या गोष्टी आहेत पण ज्या वाईट आहेत त्या नाकारायची ताकद तुमच्याकडे हवी. विवेकानंद आपल्या पत्रातून आपल्या शिष्याने सांगतात. विवेकानंदांच्या मनात हा प्रश्न कायम आहे. विवेकानंद अमेरिकेत पोचलेत, अजून सर्वधर्म परिषद व्हायची त्यांना आमंत्रण नाही म्हणून त्यांची खिल्ली उडवली जाते. आणि विवेकानंद अमेरिकेतून शिष्यांना काय लिहित आहेत, अमेरिका संपन्न आहे, समृद्ध आहे, श्रीमंत आहे. कारण अमेरिकेतल्या स्त्रिया मुक्त आहेत, जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून हिंडत आहेत. शब्द विवेकानंदांचा आहे, त्या साक्षात जगदंबा आहेत. आणि पुढे म्हणतात मी मरण्यापूर्वी अशा 1000 स्त्रिया जर भारतात निर्माण केल्या तर मी सुखाने मरीन. आणि या टाळ्या वाजवता येणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. आयुष्याच्या शेवटी त्यांनी भगिनी निवेदिताला पाठवलेलं पत्र आहे की स्त्रिया समाजातले खरे प्रश्न हे स्त्रियांचे आहेत, पण स्त्रियांच्या जाऊन स्त्रियांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याचं काम फक्त स्त्रीच करू शकते. आणि अशा स्त्रिया मी भारतात निर्माण करू शकलेलं नाही म्हणून मी त्या अमेरिकेकडून उसण्या घेतोय. तू आणि ख्रिस्तींनी इथं येऊन काम करा. स्त्री प्रश्नाबाबतची विवेकानंदांची मांडणी अधिक भेदक आहे, याहूनही भेदक आहे. रजस्वलेनी मंदिरात जावं की नाही याची चर्चा करत हा धर्म उभा आहे. आणि विवेकानंद अमेरिकेत आहेत आणि तिथून आपल्या शिष्यांना कळवत आहेत मी असं ऐकतो की दक्षिणेश्वरच्या मंदिरात आपण वेश्यांना प्रवेश देत नाही. अरे मंदिर जर वेश्येसाठी नसेल तर ते कोणासाठी आहे. ती आपली सर्वात अभागी बहीण आहे, तिचं आर्थिक मानसिक शारीरिक सांस्कृतिक सर्व शोषण आपण केलं आहे. मंदिराचे दरवाजे वेश्यांच्यासाठी उघडे करा, अडचण एकच आहे. विवेकानंद लिहितात तिथे येऊनही त्यांना त्रास देतील अशी सभ्य माणसं या देशात आहे. शब्द विवेकानंदांचा आहे. तुमची जबाबदारी ही आहे की तिथे येऊन त्या स्त्रियांना कोणी त्रास देत नाही. बा मित्र, विवेकानंदांची स्त्री प्रश्नाची मांडणी ही अशी विलक्षण आहे. आणि विवेकानंद गांधी आणि टिळक यांच्याहून अनेक योजना या बाबतीत पुढे आहेत, ते सनातनी तर मुळीच नाही. पुढचा प्रश्न हा जातीव्यवस्थेचा आहे, घृणास्पद जातीव्यवस्थेचा आहे. आरक्षण असावं की नसावं याची चर्चा आजही सुरू आहे. आरक्षण किती टक्के असावं याचीही चर्चा सुरू आहे. विवेकानंद काय सांगतात, विवेकानंदांची भारत यात्रा सुरू आहे, ज्याला तुम्ही विजय रथ महोत्सव म्हणतात कारण त्यांचं अमेरिकेतलं भाषण संपले आणि कोलंबो तो अल्मोरा असा त्यांचा विजय रथ यात्रा प्रवास सुरू आहे. विवेकानंद कुंभकोणमला आले. कुंभकोणम हा मद्रासमधल्या ब्राह्मणांचा बालेकिल्ला, सनातन ब्राह्मणांचा बालेकिल्ला. आणि विवेकानंद तिथे सांगतायत ब्रह्मवृंद हो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्यू घंटा वाजवायला मी ठेवा आहे. आपण जर सुखाने मेलो तर आपण सुखाने मरू, नाहीतर आपण कुजू आणि समाजालाही त्रास होईल. आणि म्हणून काय करावं, विवेकानंद म्हणतात आपण जर उच्चवर्णीय असू तर आपण सांगितलं पाहिजे की आम्ही 100% आरक्षण दलितांच्यासाठी देतोय. आम्ही उच्चवर्णीय आहोत, आम्ही एकही जागा घेणार नाही. पण म्हणतात पुढे अडचण आहे, ते लोक आपल्याकडे हुशार नाही कारण आपण त्यांना शिक्षण दिलेलं नाही. आणि म्हणून म्हणतात आपल्याला जर एक शिक्षक लागत असेल तर त्यांच्यासाठी 7 शिक्षकांची आपण सोय केली पाहिजे. त्यावेळी याबाबत चर्चा झाली असावी कारण त्याच वर्षी विवेकानंदांनी राखाल म्हणजे ब्रह्मानंद त्यांचा जो वरानगर मठातला मित्र त्याला पत्र पाठवलं आहे. आणि त्यांनी लिहिलंय काही लोक म्हणतात, तर मी त्यांना सांगतो की समाजात जर निसर्गात जर समता नसेल, ते म्हणतात निसर्गातच समता नाही, लोक आम्हाला सांगतात ती समता आणायचा का प्रयत्न करताय तुम्ही दलितांच्यात आणि ब्राह्मणांच्यात. तर विवेकानंद म्हणतात आपण त्यांना सांगितलं पाहिजे की निसर्गात जर समता नसेल तर ती समता निर्माण करण्यासाठी निसर्गाने आम्हाला निर्माण केलेला आहे.
मी माझ्या भाषणात फक्त एकच बदल करतो. मी म्हणायचो की त्यांना 7 पट चांगल्या शिक्षणाची सोय लागेल, मला म्हणायचे त्यांना 10 पट चांगल्या शिक्षणाची सोय लागेल, कारण या लोकांच्यात आपल्याला काम करायचं आहे. मात्र मित्र हो, हे सांगणारे विवेकानंद ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद खेळत नाही आहे. आपले महाप्रतापी पूर्वज तामिळ या लेखात ते म्हणतात, आज जो तामिळनाडूमध्ये म्हणजे मद्रास प्रांतात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद आहे तो थांबला पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्व ते ब्राह्मणात उभे आहे, कारण त्यांना शिक्षण मिळालं हे त्यामागचं कारण आहे. आपल्याला ब्राह्मण आणि दलितांना ब्राह्मण बनवायचं नाही, आपण नवी समाजरचना निर्माण करतोय सर्वांना समानता देणारी. विवेकानंदांची जातीव्यवस्थेबद्दलची कल्पना एवढी विलक्षण आहे. तिसरा प्रश्न हा या देशातला जो येतो तो हिंदू मुसलमान प्रश्न येतो, आणि हिंदू मुसलमान प्रश्नाच्याबद्दल अनेकांची अनेक मतं आहेत. विवेकानंद किमान 2 पत्रातून आपल्या शिष्यांना लिहितात, या देशातली धर्मांतर ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे, उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालेली आहे. ते आपले अभागी भाऊ आहेत आणि त्यांना आपल्यावर कसं आणायचं ही आपली गरज आहे. खरं पाहता रामदासांनाही कळलंय. रामदास म्हणतात, राज्य गेले लिंच क्षेत्री, गुरुत्व गेले कुपात्री, आपण अरत्री ना परत्री काहीच नाही. आणि पुढे म्हणतात, कित्येक दावलं मला कास जाती, कित्येक फिरासच पुजती, कित्येक तुरुक होती आपल्या इच्छेने. आपल्या इच्छेने माणसं धर्म बदलत आहेत आणि याला आपण कारण आहे हे विवेकानंदाने लिहिलंय. विवेकानंदाने पुन्हा पुन्हा सांगितलंय, त्यांनी सांगितलंय जिथे ब्राह्मणांचा सर्वाधिक त्रास आहे त्याच केरळमध्ये सर्वाधिक धर्मांतर झाले, हे लक्षात घ्या. पण हे सांगणारे विवेकानंद आणखीन पुढे जातात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विवेकानंद धर्माच्या पुढे जातात. विवेकानंदाने जे पत्र पाठवले, जे पत्र 10 जून 1898 आहे, ते त्याने सर मोहम्मद सरफराज हुसेनला लिहिलंय. आणि त्यात त्यांनी लिहिलंय, जिथे वेद नाही, पुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपल्याला मानव जातीला घेऊन जायचंय. पण हे काम आपल्याला वेद पुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावा लागेल. म्हणजे विवेकानंद या सर्वाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नांची वेगळ्या प्रकारे मांडणी करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विवेकानंदांची जी एक महत्त्वाची मांडणी आहे ती विवेकानंद जे सांगतात की विवेकानंदांच्या 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एक त्यांची स्ट्रॅटेजी किंवा त्यांची रणनीती आपल्याला समजावून घ्यावी लागेल, ती महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर त्यांना काय करायचं होतं हेही समजावून घ्यावं लागेल. विवेकानंदांची स्ट्रॅटेजी किंवा रणनीती विवेकानंद स्पष्टपणे सांगतात, आणि ही स्ट्रॅटेजी किंवा रणनीती ते ज्या पत्रातून सांगतात त्या पत्राची तारीख आहे 2 नोव्हेंबर 1893, म्हणजे सर्व धर्म परिषदेचं ते दारूळ संपल्यानंतर फक्त 1.5 महिन्यात त्यांनी आपल्या शिष्यांना लिहिलं ते पत्र आहे. आणि ते म्हणतात, राजा राममोहन रॉयपासून बुद्ध देवापर्यंत साऱ्या समाजसुधारकांचे आणि पुरोगामी तरुणांचे प्रयत्न फसले, कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल, कारण धर्म कितीही वाईट असला आणि विज्ञान कितीही चांगलं असलं तरी त्यांच्यातला एक तफावत आपण समजावून घेतली पाहिजे. विज्ञान माणसाचं शाश्वत अस्तित्व नाकारतं. विज्ञान एवढंच सांगतं की जन्माला येण्यापूर्वी तू माती होता किंवा मातीतून बनलेलं एक रसायन होतास, आणि मेल्यानंतर तू माती बनून कायमचा नाहीसा होणार आहेस. 99% माणसं हे खरं असलं तरी स्वीकारू शकत नाही. आणि माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे असतात, आणि म्हणून माणसाला धर्म हवा असतो. त्यामुळे आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल. आणि हे विवेकानंद अजन्म करताय ते लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण 1899 चातुर्मासात झालं. त्याच्या 10 वर्षे आधी 7 ऑगस्ट 1889
विवेकानंदातून वरानगर मठात आहेत. विविदिशानंद नावाचा एक संन्यासी, एवढीच त्यांची ओळख आहे. आणि आज 26 वर्षाचा विविदिशानंद पूज्यपादांना पत्र पाठवून सांगतोय, माझ्या वेदाने शूद्रांना आणि स्त्रियांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही असं कधीच म्हटलेलं नाही. ती नंतर व्यासाने आणि शंकराने केलेली खेळी आहे, कारण या शंकराचार्याची बुद्धी वस्त्राच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण आहे, शब्द विवेकानंदांचे. त्यानंतर आणखी 3 वर्ष गेली, 1892 22 ऑगस्ट 1892 विवेकानंद परिव्राजक भटका संन्यासी म्हणून भारतभर हिंडत आहे. आणि त्यावेळी विवेकानंद पत्र पाठवत आहे, आणि विवेकानंद पत्र पाठवून विचारत आहे, काय विचारत आहेत विवेकानंद? विवेकानंद म्हणतात की जे सांगतात ते खरं फुले किंवा आंबेडकर सुद्धा म्हणणार नाही. विवेकानंद म्हणतात की या देशातले धर्मांतर ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे तर उच्चवर्णीयाने केलेल्या अत्याचारामुळे झाली, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि त्याबद्दल काहीतरी करावं लागेल. आणि पुढे म्हणतात, देवा आज ब्राह्मणांच्या रूपाने हिंडणाऱ्या या राक्षसांच्यापासून माझ्या देशाचं रक्षण कर. पत्राची तारीख 22 ऑगस्ट 1892. त्यानंतर आणखीन 2 वर्ष गेली, विवेकानंद अमेरिकेत आहेत आणि तिथून त्यांनी मुदलियारला पत्र पाठवून हेच कळवलं आहे की या देशातली धर्मांतर ही ख्रिश्चन मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हे, आपण उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झाले आणि ते आपले आभागी भाऊ आहेत हे समजून आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हे करणारे विवेकानंद कोण आहेत, आपण कोण आहे, विवेकानंदांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना विवेकानंदाने 2 गोष्टी सांगितल्या आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे विवेकानंदांचं जे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे ते 1 नोव्हेंबर 1896 आहे. 1 नोव्हेंबर 1896 विवेकानंद 33 वर्षाचे आहे, म्हणजे 27 ते 30 ही 3 वर्ष ते भारतभर परिव्राजक भटका संन्यासी म्हणून हिंडत होते. संबंध भारत त्याने समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि 93 ते 96 सप्टेंबरमधल्या सर्वधर्म परिषदेनंतर ते जगभर धर्मगुरू म्हणून प्रस्थापित झाले. पण ते होणारे विवेकानंद त्या पत्रातून कळवत आहेत आपल्या शिष्यांना. 1 नोव्हेंबर 1896 पत्र की मी समाजवादी आहे. मी समाजवादी याचं कारण समाजवादी परिपूर्ण रचना आहे असं मी मानत नाही, पण आत्तापर्यंत मानव जातीने ज्या रचना शोधल्या त्या ती सर्वोत्कृष्ट रचना आहे असं मी मानतो. आणि या रचनेतून आपणाला आणखी पुढे जावं लागेल. समाजवादी माणूस ज्या गोष्टी करतो त्या विवेकानंदांनी केल्या आहेत. त्यांनी एक त्याने आपण पाहिलं त्याप्रमाणे 1 नोव्हेंबर 1896 जे त्यांचं बहुचर्चित पत्र आहे ते त्यांनी लिहिले की समाजवाद ही सर्वोत्कृष्ट रचना आहे असं मी मानत नाही, पण मानवी समाजाने आत्तापर्यंत ज्या रचना शोधल्या त्या ती सर्वोत्कृष्ट रचना आहे असं मी मानतो. आणि याचा जर आपण काही काळ उपयोग केला तर आपल्याला त्यातल्या त्रुटी समजतील. पण समाजवादी माणूस धर्मचिकित्सा करायला तयार असतो. आणि त्याच्याबरोबर 5 महिने आधी, 5 महिने 3 दिवस आधी 27 एप्रिल 1896 विवेकानंदांनी आलम बाजार मठातल्या आपल्या शिष्यांना पत्र लिहिलंय. आणि आपल्याला माहिती आहे लागू ज्यावेळी म्हणाले होते देवाला रिटायर करा त्यावेळी लागूनच रिटायर व्हायची वेळ आली होती. पण त्याच्या 110 वर्ष आधी 27 एप्रिल 1896 विवेकानंद आलम बाजार मठातल्या शिष्यांना कळवत आहेत, आपले देव आता जुने झाले, आपल्याला नवा देव नवा धर्म आणि नवा वेद हवा आहे, कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे. आणि ते सांगणारे विवेकानंदांना पुन्हा वेगळ्या प्रकारे धर्मावरती जातात, इतर हे करतात, आपण विवेकानंदांना त्यामुळे नीटपणे समजावून घेत नाही ही एक गोष्ट आहे. पण हे जर करायचं असेल तर हे करायला मार्ग कोणता, आणि त्यासाठी विवेकानंद सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावर जाऊन उभे राहिले हे आपल्याला माहीत आहे. पण सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावर उभं राहण्यापूर्वीचे विवेकानंदांचे संपूर्ण
गोष्टही समजावून घ्यायला हवी. विवेकानंदाने त्यांचा वरानगर मठ हा विवेकानंदाने आणि त्यांच्या शिष्याने स्थापन केला होता. वरानगर मठात वेगवेगळ्या गोष्टींच्यावर चर्चा व्हायची, पण विवेकानंदांच्या लक्षात आलं की एके ठिकाणी राहून काही होणार नाही. विवेकानंदाने वरानगर मठ सोडला आणि त्यानंतर 31 मे 1893 ते आपल्याला सर्वधर्म परिषदेत उभं राहायला मिळेल या वेड्या आशेने बोटीवर चढले. पण 30 जून 1890 ते 31 मे 1893 या 3 वर्षात विवेकानंदांनी भारत उभा आडवा पिंजून काढला. आणि या 3 वर्षात विवेकानंदांची जर पत्र पाहिली तर त्यात धर्माची चर्चा अजिबात नाही. विवेकानंदाने हा देश कोणत्या रसातळाला चाललाय हे पुन्हा पुन्हा लिहिलंय. आणि त्या देशाला यातून बाहेर काढण्याचा मार्ग ते शोधत आहेत. विवेकानंदाने काही ठिकाणी लिहिलंय की तुम्ही जर कुठल्याही मंदिरात गेला आणि पैशाची थोडी सोय केली, स्वतःची पैशाची थैली मोकळी केली, तर या देशातल्या कुठल्याही मंदिरातला कुठलाही पुजारी तुम्हाला गाभाऱ्यात झोपायला देईल आणि देव बाहेर ठेवेल. या देशातला धर्म आज या अवस्थेला पोचलेला आहे आणि म्हणून या अवस्थेतून आपल्याला हा धर्म बाहेर काढायचा आहे, हा देश बाहेर काढायचा आहे. पण हे सगळं करत असताना विवेकानंदांना पुन्हा माहिती आहे की हे सगळं धर्माचा आधार घेऊनच करावं लागेल, कारण या लोकांना धर्म हवा आहे. आणि म्हणून धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर आघात कसा करता येईल हे सांगत विवेकानंद आजन्म वेराईले. विवेकानंद भारतभर हिंडत असताना विवेकानंद मुंबई ते पुणे हे टिळकांच्या बरोबर रेल्वेने गेले, टिळकांच्या बरोबर ते राहिले होते. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तेव्हा संमती वयाचा कायदा वगैरे टिळकांशी आपलं जमणार नाही, त्यावेळी एक अज्ञात संन्यासी पुढे जातोय एवढीच टिळकांना ओळख देऊन ते पुढे गेले. पण जिथे जिथे त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला मदत करणारे लोक भेटतील तिथे तिथे विवेकानंदांनी त्यांची ओळख करून घेतली, त्यांची पत्र घेतली, त्यांची माहिती घेतली, त्यांच्याशी संपूर्ण संबंध ठेवला आणि संन्यास धर्माची सर्व आत्तापर्यंतची जी मांडणी होती ती विवेकानंदांनी पूर्णपणे नाकारली. संन्यासाने आपला आतापता ठेवायचा नसतो, आपलं नाव सांगायचं नसतं. विवेकानंदांनी या 3 वर्षाच्या भारत भ्रमणात काहीही केलं नाही. आणि केवळ यामुळेच असे की ज्यावेळी ते अमेरिकेत पोचले त्यावेळी अमेरिकेत पोचल्यावरती त्यांनी जे 20 ऑगस्ट 1893 पत्र लिहिलं, म्हणजे सर्वधर्म परिषदेच्या 3 आठवड्याआधी सर्वधर्म परिषदेचं यांना आमंत्रण नाही म्हणून त्यांची खिल्ली उडवली जाते, त्या पत्रात त्यांनी लिहिलंय की मी ठामपणे सांगतोय माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचं औषध मला समजलेलं आहे. ते रोग आणि औषध त्यांना काय समजलं होतं हे या कालखंडातल्या त्यांच्या प्रवासातून आपल्याला दिसू शकतं. विवेकानंद किती वेगळे होते हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. विवेकानंद आग्र्याहून मथुरेला जात होते आणि ही गोष्ट अनेकांनी सांगितलेली आहे. पायातल्या खडावा फाटलेल्या होत्या, बाहेर प्रचंड ऊन होतं, विवेकानंद दमले होते आणि विवेकानंदाने बघितलं एका झाडाखाली बसून एक भंगी चिलीम पुंकतो. विवेकानंद त्याच्याकडे गेले आणि म्हणले चिलीम पुंकाविषयी वाटते. तो म्हणला स्वामी मी भंगी आहे. विवेकानंद म्हणले तुझ्या हातावर कसं कुठे लिहिलंय का तू भंगी आहेस आणि लिहिली आहे. विवेकानंदाने ती चिलीम घेतली, फुंकली आणि विवेकानंद पुढे गेले. विवेकानंदांचा सर्वाधिक जो कार्यक्रम होता तो विवेकानंद भारतभर हिंडत असताना ते राजस्थानात चंपा नावाच्या एका गुहेत गेले होते. चंपा नावाच्या गुहेत ते राहायचे. भणाणा वारा वाहत होता आणि तो भणाणा वारा वाहत असताना तिकडून दिलावर खान नावा एकाचा संस्थानिकांचा कोणतरी सरदार जात होता. तो म्हणला महाराज तुम्ही इथे का राहिले स्वामी, इथे भणाणा वारा वाहत आहे. विवेकानंद म्हणले सबंध आहूचा पहाड मी पाहिलाय, चंपा नावाची एवढीच गुहा चांगली आहे. तो म्हणला तुम्ही माझ्या घरी याल का. विवेकानंद म्हणले जरूर येईल. तो म्हणला पण मी मुसलमान आहे. विवेकानंदाने पुन्हा हेच विचारलं की आपलं तुझ्या हातावर कुठे तू मुसलमान आहेस आणि मी हिंदू आहे असं लिहिलेलं आहे का. विवेकानंद त्याच्या घरी गेले, त्याच्या घरी राहिले, त्याच्या घरी लोक यायला लागले आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या चर्चा व्हायला लागल्या. आणि त्यावेळी खेत्री म्हणून तो जवळचं संस्थान आहे, विवेकानंदांचा जिथे सर्वाधिक मुक्काम झाला असं हे ठिकाण आहे.
त्या ठेकरी नवाबाचा जगमोहन नावाचा एक प्रमुख मुख्य प्रधान त्या दिलावर खानचा मित्र होता म्हणून त्याला भेटायला आला. त्याला वाटलं हा माणूस काहीतरी आकृत करतो, स्वतःला हिंदू म्हणतो, मुसलमानांच्या घरी राहतो, चिलीम भोंगतो आणि आणखीन तो मांसांनाही खातो. तर तो म्हणाला, स्वामी मी आता म्हटला याची सगळ्यांच्या समोर पितळ उघडं करतो. आणि म्हणून तो त्यांच्याशी बोलायला गेला आणि त्यांच्याशी बोलायला गेला आणि तो अक्षरशः उडाला. तो म्हटला, स्वामी तुमचं ज्ञान भयंकर आहे, तुम्ही आमच्या राजाला एक गुरु पाहिजे, तिथे तुम्ही येऊन राहाल का? विवेकानंद म्हणले, जरूर राहील. आणि विवेकानंदांचा ठेकरीच्या दरबारातला मुक्काम जवळजवळ 3 महिन्याचा आहे. विवेकानंद ठेकरी नरेशाच्या दरबारात राहिले. ते सकाळी ठेकरी नरेशाबरोबर घोड्यावरून रपेट करायला जायचे. त्याने ठेकरी नरेशाला समजावून दिलं की तुझी प्रजा गरीब आहे, कारण ती अज्ञानी आहे, त्याने तिला शाळा काढायला लावलं. त्याने वरती एक असं तारांगण बसवलं आणि लोकांना वेगवेगळ्या संपूर्ण यांना आकाशगंगा समजून द्यायला सुरुवात केली. विवेकानंद ठेकरीच्या वरच्या याच्यात झोपायचे आणि एके दिवशी ते वरच्या दिवाणखान्यात झोपले असताना खालच्या जो प्रमुख राजमहालचा दिवाणखाना होता तिथे एका नर्तिकेचं गायन नर्तन सुरू झालं. आणि तो गायन नर्तनाचा आवाज आल्यावर विवेकानंदांची झोप मोड झाली आणि विवेकानंद ताड ताड पावलं टाकत खाली आले. विवेकानंद आल्यावर सबंद दरबार उठून उभा राहिला. राजा म्हणला, माझी चूक झाली, मला क्षमा करा. विवेकानंद म्हणला, अशा चुकीला क्षमा नसते, एवढा चांगला कार्यक्रम आहे आणि तू मला का बोलवलीस? त्यावेळी त्या विवेकानंद म्हणले, आमचे धर्मग्रंथ सांगतात की सर्व सौंदर्याच्या माणसाने मुक्त मनाने अनुवाद घ्यावा, मुक्त मनाने आस्वाद घ्यावा, त्यात काही हरकत नाही. आणि त्यावेळी त्या नर्तिकेने गाणं म्हटलं, आज स्वामी मेरे घर आहे. विवेकानंद तिथनं बाहेर पडले. आणखीन 3 महिने ते राहिले होते. त्याने तिथे शाळा काढायला लावल्या, इतर अनेक सोयी केल्या. आणि ठेकरीचा नरेश त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होता की स्वामी तुम्ही कायम इथे राहा आणि आमचे राजगुरु म्हणून राहा. विवेकानंद म्हणले, मी काही वेगळ्या रचना मनात घेऊन जातोय. संबंध ठेकरी दरबार त्यांना सोडायला वेशीपर्यंत आला आणि वेशीतून बाहेर जाताना ठेकरी नरेशाने त्यांना बाजूला घेतलं. म्हटलं, स्वामी तुमची ताकद मी ओळखतो, मला एकच दुःख आहे की मला मुलगा झालेला नाही, मला आशीर्वाद द्या की मला मुलगा होईल. विवेकानंद म्हणले, या गोष्टीवर माझा विश्वास नाही, पण मित्र काहीतरी मागत होता, मी हात वर केला. म्हटलं, देव तुझ्या मनासारखं करो. आणि विवेकानंद पुढे गेले. विवेकानंद तिथनं पुढे गेले ते विवेकानंद कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला या देशाच्या परिवर्तनाच्या चळवळीतली एक वाईट गोष्ट त्यावेळी झाली. शाहू महाराज लहान होते आणि लक्ष्मणराव गोळवलकर प्रमुख होते. त्याचवेळी जर शाहू महाराजांची आणि विवेकानंदांची ओळख झाली असते तर या देशातली परिवर्तनाची लढाई कदाचित बदलली असती. पण लक्ष्मणराव गोळवलकरांनी त्यांचं स्वागत केलं आणि ते म्हणले, तुम्ही बेळगावला जा, बेळगावला भाटे म्हणून माझे एक मित्र आहेत, ते चांगले वकील आहेत. विवेकानंद बेळगावला गेले. बेळगावला जाण्यापूर्वी ते गोव्याला गेले आणि गोव्याहून त्यांनी एकच पत्र पाठवलं आहे की हिंदुस्थानातले हे एकच शहर पणजी हे स्वच्छ आहे. दुसरं लिहिलं, इथले बहुतेक ख्रिश्चन सुशिक्षित आहेत आणि बहुतेक हिंदू अशिक्षित आहेत, याच्यावर काहीतरी करायला हवं. त्या माणसाने या 3 वर्षात एकही धार्मिक पत्र लिहिलेलं नाही. तो या देशाची संपूर्ण नाडी तपासतोय, हा देश या अधोगतीला का गेला आहे हे तो बघतोय. पण विवेकानंद बेळगावला नंतर जे गेले ते भाटे नावाच्या वकिलाकडे गेले आणि हाही मुक्काम महत्त्वाचा आहे. भाटे वकिलांच्याकडे विवेकानंद जेवायला बसले होते. जेवण झालं आणि भाटे वकिलांनी चंची उघडली. विवेकानंद म्हणले, अरे वा, छान छान दिसते चंची, मला जरा सुपारी द्या ना. भाटेने त्यांच्याकडे रागावून पाहिलं की जो माणूस स्वतःला संन्यासी म्हणतो तो जेवणानंतर अनेक काही मागतो. विवेकानंदांच्या चेहऱ्यावर अनेक हास्य आला. अरे म्हणले, तिथे तंबाखूही दिसते, थोडी तंबाखू द्या ना. आता मात्र भाटे चिडले आणि एखादा एकारांत चित्पावूनच घरी आलेल्या पाहुण्याला विचारेल अशा शब्दात त्याने विचारलं. स्वतःला संन्यासी म्हणत आणि लाज नाही वाटत अशा गोष्टी करायला. आणि विवेकानंदने तेवढ्या शांतपणे हसत हसत अतिशय चांगल्या इंग्रजीत त्याला उत्तर दिलं. ते म्हणले, संन्यासीने संन्याशाला यात लाज वाटावी असं काही नाही. आमच्या धर्मग्रंथांनी असंही कधी सांगितलेलं नाही. आमच्या धर्मग्रंथांनी एवढंच सांगितलंय, संन्याशाने कदान्न मिळालं तर कदान्न खावं, उपाशी राहायला लागलं तर उपाशी राहावं, आणि त्याला जर मिष्टान्न मिळालं तर मिष्टान्न खावं, नाहीतर त्याने
रस्त्यावर गटारात झोपावं किंवा राजमहालातही झोपावं, आणि ते त्यांनी इतक्या छान इंग्लिशमध्ये सांगितलं. आणि हा एक बी एला जवळजवळ पहिला आलेला मुलगा आणि एल एल बी होता होता शेवटच्या क्षणी एल एल बी न होण्याचा त्यांचा जो निर्णय होता आणि त्यांनी जो मठ स्थापन केला होता ते सगळं कळल्यावर त्याची त्यांची मैत्री झाली आणि ही मैत्री कायम टिकली. आणि म्हणून विवेकानंदांनी संन्यास धर्माचे सर्व आत्तापर्यंतचे संकेत तोडले. संन्यासाने आपली सर्व नातीगवती तोडायची असतात, पूर्वीच्या कुठल्याही गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात, फक्त एक अनाम संन्यासी एवढीच ओळख द्यायची असते. विवेकानंदांनी सर्व बंधनं तोडली. काही वेळा ते अनाम संन्यासी होते, काही वेळा विदिशानंद होते, काही वेळा सच्चिदानंद होते, काही वेळा विवेकानंद होते, शेवटी विवेकानंदच राहिले. आणि मित्र म्हणून ते या लोकांना पत्र पाठवत राहिले आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि खेत्रीच्या जेव्हा त्यांना संबंध सोडायला आले तेव्हा त्यांनी तुला मुलगा होईल ही खेत्रीच्या नरेशाची इच्छा होती म्हणून त्याला आशीर्वाद दिले. विवेकानंदांना खरं पाहता वाटेत टिळकही भेटले, टिळकांचं त्यांचं जमलं नाही हे तर उघडच आहे. आणि नंतर विवेकानंद दक्षिणेत गेले आणि विवेकानंद दक्षिणेत गेले आणि हे सर्वधर्म परिषदेचं गारूड सुरू झालं. हे सर्वधर्म परिषदेचं गारूड काय हे आपण नीटपणे समजावून घेत नाही. 1893 अमेरिकेत कोलंबस येऊन 400 वर्ष पूर्ण होणार होती म्हणून अमेरिकेने त्यांच्या पद्धतीने एक अतिविशाल असा जल्लोष करायचा ठरवला होता. आणि त्यामुळे तिथे त्याने शिकागोमध्ये 600 हेक्टर भूमीवर एक अतिप्रचंड असा विशाल फार मोठं प्रदर्शन भरवलं होतं. आणि मानवी समाजाने आत्तापर्यंतच्या इतिहासात जी जी प्रगती केली ती सर्व तिथे दाखवण्यात येणार होती. आणि आत्तापर्यंत प्रत्येक क्षेत्रात म्हणजे तुम्ही त्यात वैद्यक असो, इतर काही असो, कायदा असो, माणूस ज्या जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत प्रगती काय झाली हे दाखवलं जाणार होतं. आणि त्याची जाहिरात अशी होत होती की हे जर पाहायला आलात तर तुम्हाला शाळा कॉलेजात जायची गरज पडणार नाही, पण तुम्हाला किमान 3 ते 4 महिने मोकळे ठेवावे लागते. आणि त्यालाच धरून 15 मे 1893 ते 28 ऑक्टोबर 1893 या 5.5 महिन्यात 13 जागतिक परिसंवाद शिकागोला होणार होते. त्यात वेगवेगळे विषय होते, त्यात वैद्यकशास्त्र होतं, त्यात कायदा होता, त्यात संगीत होतं, त्यात स्त्रियांचे प्रश्न होते, पण या 13 विषयात धर्म या गोष्टीचा समावेश केलेला नव्हता. पण चार्ल्स कॅरोल बॉनी नावाचा अमेरिकेतला एक विचारवंत तो धर्म मानायचा नाही, त्यांनी याच्याविरुद्ध आवाज उठवला. तो म्हणाला मनुष्याला जन्माला आल्यापासून त्याच्याबरोबर हा कायम धर्म आहे. काही वेळा तो दगडाच्या स्वरूपात आहे, काही वेळा तो झाडाच्या स्वरूपात आहे, काही वेळा तो गीता बायबल कुराण यांच्या स्वरूपात आहे. माणसाचं चांगलं करण्यासाठी हा धर्म जन्माला आला आहे आणि या धर्माच्या एवढं वाईट माणसाचं कोणीच केलेलं नाही आहे. सर्वाधिक रक्तपात या धर्माने झाला आहे. त्यामुळे हे धर्म काय आहे, त्या धर्मांचे आपापसातले संबंध काय, ते काय भांडतात आणि आजचे प्रश्न ते कसे सोडवतील हे सांगण्यासाठी सर्व धर्म परिषद व्हायला पाहिजे. आणि चार्ल्स कॅरोल बॉनीच्या यायला व्हॅटिकनच्या पोपने कडाडून विरोध केला. तो म्हणाला हे सर्व पाखंड आहे, फक्त ख्रिश्चन धर्म एवढाच धर्म आहे आणि अमेरिकेच्या भूमीवर सर्व धर्म परिषद हे पाखंड होता कामा नये. पण चार्ल्स कॅरोल बॉनी हा हाडाचा विचारवंत आहे. शेंडी तुटो पारंभी तुटो तो अमेरिकेवर हिंडत राहिला. त्यांनी भाषणं दिली, लेख लिहिले आणि नंतर संयोजकांना मान्य करावं लागलं की सर्व धर्म परिषद झाली पाहिजे. आणि 1890 चार्ल्स कॅरोल बॉनीला पाहिजे तेवढे पैसे देऊन सांगण्यात आलं की पुढच्या 3 वर्षात तू सर्व धर्म परिषदेची आखणी कर. प्रत्येक धर्मातला सर्वोत्कृष्ट माणूस इथे आला पाहिजे. त्यांनी आपला धर्म इतर धर्माहून वेगळा कसा आहे सांगितलं पाहिजे. त्याचा धर्म आणि आजचा त्याचा धर्म आणि इतर धर्म यातील तेढ कमी करता येईल काय सांगितलं पाहिजे. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आजचे प्रश्न प्रत्येक धर्म कसा सोडवेल हे सांगितलं पाहिजे. चार्ल्स कॅरोल बॉनीने पुढच्या 3 वर्षात आपला विश्वास बसत नाही. त्यांनी 30,000 पत्रं पाठवली आणि 50,000 परिपत्रिका पाठवली आणि 3,000 जगभर त्यांनी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या. आणि ते प्रत्येकजण असं शोधत होते, फक्त एकच झालं की कुठल्या शंकराचार्यांनी त्याला उत्तर पाठवलं नाही. कारण व्हॅटिकनच्या पोपला जे वाटलं होतं ते आपल्या शंकराचार्यांनाही वाटलं, ते हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म मानत नव्हते.
पत्र यवनी भाषेत होतं आणि वाटेत हिंदू धर्म बुडवणारा समुद्र होता, त्यामुळे तिथे हिंदू धर्माचा प्रतिनिधी जाणारच नव्हता. पण अशी काही सर्व धर्म परिषद आहे अशी बातमी विवेकानंद मद्रास प्रांतात हिंडत असताना हिंदू या पत्रात चार ओळीची बातमी आली की 15 सप्टेंबरच्या मानाने शिकागोला सर्वधर्म परिषद आहे. आणि विवेकानंदांच्या शिष्यांना वाटले ही फार चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपला गुरु एवढं चांगलं बोलतो, आपण पैसे जमवावे, तिकीट काढवावं आणि त्याला पाठवावं आणि त्याने त्या सर्व धर्म परिषदेत उभं राहावं. मित्रो, विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेत जाणं आणि जत्रेत चांगली कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांनी ठरवायचं की आता तिकीट काढायचं, याला कपडे द्यायचे, त्याने ऑलिम्पिकच्या सामन्यात जावं, आपला आपला फेटा उडवावा, अदा मिळवावी आणि परत यावी, एवढं हे कठीण आहे. आणि भगिनी निवेदिता एकदा म्हणल्यात की ज्याला मी गुरु मानते तो माणूस एक एवढा अडाणी होता, पण विवेकानंद अडाणी अजिबात नाही, विवेकानंद चलाख आहे. विवेकानंदांना माहिती आहे परदेशात गेलो तर मला कुणीच अडवू शकणार नाही, आणि समजा जरी मला अडवलं तरी मी नवं जग पाहिन. आणि ते त्याने पुढच्या पत्रातून लिहिलं आहे, हे पत्र त्याने 28 डिसेंबरला सर्व धर्म परिषदेनंतर लगेच प्रभुदत्त मित्रांना लिहिलं आहे. त्यात त्याने लिहिलं आहे, मी केवळ जग पाहायला, नाव मिळवायला किंवा लोकांच्या ओळखी म्हणून आलेलं नाही, माझ्यासमोर जी रचना आहे त्याला मदत करणारे लोक किंवा रचना इथे मिळतात का मी पाहायला आलो आहे. हे विवेकानंदांच्या मनात आहे, त्यांच्या शिष्यांना माहीत नाही. विवेकानंद म्हणले पैसे जमवायला लागा आणि त्यांचे शिष्य पैसे जमवायला लागले. सर्वप्रथम त्यांना रामानंदचा महाराज आठवला, कारण रामानंदच्या महाराजाने एकदा सांगितलं होतं की स्वामी तुम्ही एवढे छान बोलता, तुम्ही अमेरिकेत जाऊन भारतीय धर्मावर मी हिंदू धर्मावर बोललं पाहिजे, तुम्ही जर गेलात तर मी तुम्हाला 10,000 रुपये देईन. आणि विवेकानंदांचा शिष्य अळसिंगा पेरुमल त्याला भेटायला गेला आणि रामानंदच्या महाराजांनी त्याला ओळखलंच नाही. तो म्हणला, अरे असे अनेक जण दररोज पैसे मागायला येतात, माझ्या लक्षात नसतं, आम्ही संस्थानिक कोणाला काही सांगत असतो ते काय मनावर घेऊ नकोस. त्यांनी पुन्हा पुन्हा आठवण करून दिली. त्यावेळी तो म्हणला, अरे हा तर एक हिंदू संन्यासी आहे, याने हिंदुस्थानात सुद्धा या धर्मावर काही बोलावं असं मला वाटत नाही, तू परत जा. आणि विवेकानंदांना आणि त्यांच्या शिष्यांनाही वाईट वाटलं आणि त्यावेळी हैदराबादच्या निजामाचा सर खुर्शीद साहबानू चंद हा मेवणातांना भेटायला आला. हा खुर्शीद साहबानू चंद हा निजामाच्या दरबारातला अतिशय महत्त्वाचा माणूस आहे. त्याला संस्कृत चांगली येते, त्याने सर्व धर्मग्रंथ वाचलेले आहेत, हिंदूंचे वाचले, बायबल वाचले आणि त्याने कुराण वाचले. आणि तो सर्व धर्मग्रंथांना भेटल्यानंतर सर्व धर्म जे ठिकाण आहेत त्यांना भेटून आला आहे. तो जेव्हा विवेकानंदांशी भेटला तेव्हा आवाज झाला, तो म्हणला, स्वामी तुमचा ज्ञान फार आहे, सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करायला तुम्ही जावं असं मला वाटतं. आणि पहिले 1,000 रुपये विवेकानंदांना हैदराबादच्या निजामाच्या मेवण्याने दिले, त्यामुळे अनेक जण त्यांना विश्वमानव विवेकानंद म्हणतात. त्यानंतर 3,000 रुपये म्हैसूरच्या राजाने दिले आणि त्यानंतर विवेकानंदांचं त्याने हैदराबादच्या मेहबूब कॉलेजात भाषण ठेवलं, मी सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी का जाऊ इच्छितो. हे भाषण महत्त्वाचं एवढ्यासाठीच आहे की तो संबंध हॉल भरला आहे, त्यात हिंदू मुसलमान ख्रिश्चन सारख्याच संख्येने आहे. आणि विवेकानंदांना प्रथमच लक्षात आलं की ते छोट्या छोट्या लोकांच्या समोर बोलायचे, किती श्रोते असले तरी वक्त्याच्या दृष्टीने पंचायत नसते. विवेकानंद म्हणतात, ज्याला चांगलं पोहता येतं त्याला पाणी 5 फूट खोल आहे का 50,000 फूट खोल आहे याचा काही फरक पडत नाही, हे माझं त्या भाषणाने लक्षात आलं की विवेकानंदांचा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी 1,000 दिले, यांनी 3,000 दिले, काहींनी 4 आणे दिले, काहीने 1 रुपया दिला आणि असे करत करत पैसे जमत गेले आणि 20-22 हजार रुपये जमले. आणि विवेकानंदांच्या लक्षात आलं की जवळजवळ 1.5-2 लाख रुपये लागतील, किमान 1.5 लाख, जास्ती 2.5 लाख हे काही असे जमणार नाही. विवेकानंदांनी आपल्या शिष्यांना सांगायचं ठरवलं की हे पैसे तुम्ही परत करा आणि आपल्याला हे जमणार नाही असं सांगा. आणि विवेकानंद आपल्या मठात झोपायला गेले आणि विवेकानंदांचे शिष्य बाहेर बसले, त्यांना त्याची कल्पना नाही. आणि त्यावेळी त्यांना भेटायला खेत्री नरेशाचा दूत आला, तो म्हणाला, स्वामींना भेटायचं आहे. ते म्हणले, का भेटायचं आहे? म्हणले, स्वामींनी खेत्री दरबार सोडण्यापूर्वी सांगितलं होतं की तुला मुलगा होईल आणि त्याला खरोखरच मुलगा झाला.
आणि आता जर फक्त हे करायचं असलं आम्हाला नामकरण समारंभ तर त्यांच्याच हस्ते करायचा आहे. संपूर्ण राज्यात हत्तीवरून साखर वाटण्यात येते पण नामकरण समारंभ त्यांच्या नावाने करायचा आहे. चार दिशांना चार दूत पाठवले, मी भाग्यवान म्हणून मला भेटलो. तर ते शिष्य म्हणले येणं शक्य नाही कारण त्यांना आता अमेरिकेत जायचं आहे, आम्ही पैसे जमवतोय. तो म्हणले अरे हा खेत्री नरेशांचा गुरु आहे, याची उंची मी ओळखतो, मी आमच्या मुंबईचा जो प्रमुख आहे त्याला जो वकील आहे त्याला तुमच्यासमोर तार करतो की यांचं 31 मेचं अमेरिकेला जाण्याचं बोटीचं तिकीट काढून ठेवा. विवेकानंदांचा बोटीचा प्रवास असा अचानकपणे जमून आला. नेतेने विवेकानंदांच्या पदरात हे एक दान टाकलं, पण तो विवेकानंदांची पहिली परदेशवारी कदाचित 26 फेब्रुवारी 1884 विवेकानंद 21 वर्षाचे असताना ठरणार होते. विवेकानंद त्यावेळी BA परीक्षेत पहिले आले. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ बाबू हे कलकत्त्याचे नावाजलेले वकील आहेत आणि विवेकानंद BA पहिले आल्यानंतर LLB पहिल्या वर्षात पहिले आले. आणि क्रिम्सन सोसायटी जी कलकत्त्यातली प्रमुख सोसायटी जिथे फक्त फार मोठे न्यायाधीश फार मोठे बॅरिस्टर आणि सनदी अधिकाऱ्यांना हे करतात त्याला विवेकानंदांना त्याचं सभासदत्व देण्यात आलंय. आणि त्यामुळे कलकत्त्याच्या एका फार मोठ्या बॅरिस्टरने आपली सर्व गुणसंपन्न आणि अतिशय सुस्वरूप अशा मुलीचं स्थळ विवेकानंदांच्यासाठी आणलेलं होतं. आणि इतिहास सांगतो की विवेकानंदांची या लग्नाला मान्यता होती. म्हणजे शक्यता एक होती की लग्नानंतर हा लगेच विवेकानंदांना बॅरिस्टर व्हायला लंडनला पाठवणार होता बायकोबरोबर. म्हणजे विवेकानंद हे गांधी नेहरू सावरकर जीना यांच्यासारखे बॅरिस्टर म्हणून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कदाचित उतरले असते असं वीरा करंदीकर सुद्धा म्हणतात. हे ठरलं होतं या लग्नाचे सर्वाधिक आनंद जर कोणाला झाला असेल तर तो विश्वनाथ बाबूंना झाला होता. त्यांना त्यांच्या तोडीचा व्याही मिळणार होता आणि ते एवढे खुश झाले होते की आयुष्यात प्रथमच त्यांनी सूट शिवला होता. आणि 26 फेब्रुवारी 1884 विवेकानंद 21 वर्षाचे असताना हे सारं पाहायला जायचं म्हणून ते सूट घालूनच ते रात्री झोपले होते. आणि झोपेतच त्यांचं निधन झालं. आणि वरपिता गेल्यावर वधूपिता काही वेळा नव्हता, त्यांनी हे जुळून येण्यासारखं नाही म्हणून सांगितलं होतं. विवेकानंदांच्या वडिलांचा मोठा असा एक वाडा होता पण जवळ राहणाऱ्या अनेक आश्रितांच्यापैकी कोणीतरी भुवनेश्वरी देवींची सही घेतली, तो स्वतःच्या नावावर करून घेतला. आणि विवेकानंद आपले दोन धाकटे भाऊ, त्यांचा एक धाकटा भाऊ जो भुवनेश्वर जो आपण पाहिला भूपेंद्रनाथ त्यांच्याहून 17 वर्षांनी लहान आहे, म्हणजे विवेकानंद जेव्हा 24 वर्षाचे होते तेव्हा तो 6 वर्षाचा होता. आणि महेंद्रनाथ त्यांच्याहून 6 वर्षांनी लहान आहे आणि त्यांच्याहून 2 वर्षांनी लहान असलेली 7व्या आणि 8व्या नंबरची बहीण म्हणजे योगेंद्रबाला आणि किरणबाला, त्या योगेंद्रबालाने 16व्या वर्षी मृत्यू पावली होती आणि 18व्या वर्षी किरणबालाने लग्नानंतर गर्भासहून आत्महत्या केली होती. आणि या सर्व परिस्थितीत विवेकानंद घरप्रसंग चालवत होते आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं होतं की हे सर्व सोडलं पाहिजे, संन्यासाने सर्व गोष्टींच्याकडे पाठ फिरवली पाहिजे, आपली विधवा आई शिक्षण न झालेले भाऊ या सर्वांना सोडून त्यांनी वराहनगर मठ स्थापन केला होता. आणि नंतर ते बाहेर पडले होते भारत समजावा म्हणून. आणि अशा ह्याच्यातल्या विवेकानंदांना ज्यावेळी खेत्री नरेशाचा तो संबंध कामगार चांगल्या प्रकारे झाला, विवेकानंद खेत्री नरेशाकडे गेले, खेत्री नरेशाचा तो समारंभ होता, नामकरण तो झाला, विवेकानंद पुन्हा यायला निघाले आणि खेत्री नरेशाने त्यांना बाजूला घेतलं आणि म्हणाला स्वामी मी तुम्हाला गुरु मानतो, तुमची उंची मी ओळखतो, परंतु तुमच्या डोळ्यात काही वेळा मला अतिशय मोठं दुःख दिसतं, वेदना दिसते, तर तुम्हाला कसली वेदना आहे आणि तुम्हाला ते माहीत असेल तर मला सांगा, मी दूर करू शकलो तर आणि मी औदत्त्य करतो असं समजू नका. आणि विवेकानंद म्हटले आमचे धर्मग्रंथ मूर्ख आहेत, ते सांगतात की संदेशाने बाहेर पडण्यापूर्वी सर्व जुनी नाती कायमची जाळली पाहिजे, पण माणूस जर जिवंत असेल तर जुन्या गोष्टी विसरू शकत नाही. दररोज रात्री झोपताना विधवा आई आणि भुकेले भाऊ आणि शिक्षण राहिलेले भाऊ समोर येतात. तो म्हणाला स्वामी हे मला अधिकाने सांगितलं, मी जिवंत असेपर्यंत नव्हे तर खेत्री दरबार जिवंत असेपर्यंत भुवनेश्वरी देवीना म्हणजे तुमच्या आईला दर महिना 100 रुपये मिळतील,
म्हणजे परदेश प्रवासापूर्वी विवेकानंदांची आणखीन एक अडचण दूर झाली आणि विवेकानंद बोटीवर चढले. विवेकानंद 31 मेला बोटीवर चढले आणि बोटीचा प्रवासही फार विलक्षण आहे. विवेकानंद काही वेळ चीनला थांबले, चीनहून त्याने अस्वस्थ होऊन पत्र लिहिले, ते जपानला उतरले, त्याने जपानहून पत्र लिहिले आणि चीनमधून पत्र लिहिताना त्याने लिहिली, चीन एक वेळ भारतासारखा समृद्ध देश होता आणि आज एक पेंढा भरलेला वाघ कोण पडला आहे, जपान कुठल्या कुठे जातोय. म्हणजे विवेकानंदांच्या या सर्व पत्रात कुठेही धर्म चर्चा नाही आहे, लक्षात घ्या. ते फक्त समाजाची रचना करतायत आणि विवेकानंदांची ती भाषा एवढी प्रगल्भ आहे की ती वाचून रोमारोला म्हणलाय की या की हा माणूस शब्दातून वीज खेळवू शकतो. हे मला लक्षात येतं म्हणजे हा जो माणूस ज्याला नोबेल प्राईज मिळाले, जो तत्वज्ञ आहे, जो फ्रेंच भाषिक आहे, तो म्हणतो विवेकानंदांच्या बोटीवरच्या प्रवासातील पत्र विलक्षण आहे आणि ती वाचली तरी विवेकानंदांची भूमिका आपल्याला समजू शकते. विवेकानंदांचा बोटीवरचा प्रवास व्हँकुव्हरला संपला. व्हँकुव्हरहून त्यांना रेल्वेने शिकागोला जावं लागतं. विवेकानंद रेल्वेने शिकागोला गेले आणि शिकागोला गेल्यावर ते सर्व धर्म परिषदेच्या ठिकाणी गेले, सर्व धर्म परिषदेच्या स्वागत कक्षात गेले आणि म्हणले सर्व धर्म परिषदेसाठी मी आलो. ते म्हणाले स्वामी इथे फक्त दोनच सभागृह आहेत, एक वॉशिंग्टन दुसरं कोलंबस. प्रत्येकाची आसन संख्या 4000 आहे पण अमेरिकेतल्या लोकांचा धर्म या गोष्टीत एवढा रस आहे की 8000 जागा गेलेल्या आहेत. तुम्हाला बाहेर उभं राहून भाषण ऐकावं लागेल, वैद्यकशास्त्रापासून इतर कुठेही तुम्हाला जागा मिळेल. विवेकानंद म्हणले श्रोता नाही मी, म्हणले वक्ता म्हणून आला. तर ते लोक कसे हसले असतील तुम्ही समजू शकता. त्यांनी विचारलं स्वामी तुमच्याकडे काही पत्र आहे का, आम्ही तुम्हाला तिकीट पाठवलं आहे का, आम्ही सगळ्या सोयी केलेल्या आहे. आणि त्यावेळी विवेकानंदांनाही वाईट वाटलं. विवेकानंदांनी आपल्या शिष्यांना लिहिलंय परिस्थिती गंभीर आहे, पैसे पाठवा. आणि विवेकानंदांची त्यावेळी काय खिल्ली उडाली असेल हे पाहायचं तर त्यावेळी तिथे ब्राह्मो समाजाचा एक साधू होता, त्यांनी पाठवलेली तार आपल्याला वेरूळ मठात पाहायला मिळते. त्यांनी लिहिलंय की हा भटका संन्यासी जो भारतभर हिंदू धर्माची नवी रचना सांगत होता तो आता अमेरिकेच्या थंडीत भुकेने आणि थंडीने तडफडून मरेल. ती तार तुम्हाला वेरूळ मठात पाहायला मिळते. विवेकानंद काही वेळ घाबरले पण फार घाबरले नाही. त्यांनी फक्त मित्रांना पत्र पाठवले, पैसे पाठवा, पैसे संपले. विवेकानंद घाबरले नाही ते एका गोष्टीमुळे आपण समजू शकतो. विवेकानंदाने एक आठवडा संबंध ते प्रदर्शन पाहण्यात घालवलं आहे आणि दररोज रात्री अस्वस्थ होऊन आपल्या शिष्यांना पत्र लिहिलंय, अरे जग कुठल्या कुठे चाललंय, माझ्याकडे जर पैसे असतील तर तुम्हाला प्रत्येकांना मी हे दाखवायला आणीन. मी 3 वर्ष भारतभर हिंडत होतो आणि गंध उभं लावावं का आडवं लावावं याची आध्यात्मिक चर्चा करत माझा धर्म उभा होता. विवेकानंदांनी हे जी लिहिली पत्र ती अक्षरशः अर्धीवाला आहे. हे लिहिल्यानंतर एक आठवडा संपलाय आणि आता अजून 5 आठवडे शिल्लक आहेत, खिशात दमणार नाही आणि सर्वधर्म परिषदेचं आमंत्रण तर नाहीच नाही. पण विवेकानंद हा विलक्षण तयारी केलेला माणूस आणि विलक्षण ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो असा माणूस काय करतो हे सांगू शकतो. आत्मविश्वास आहे. विवेकानंदांच्या हातात 5 आठवडे आहेत आणि विवेकानंदांना केट सॅनबॉर्न आठवते. कोणीही केट सॅनबॉर्न, विवेकानंद जेव्हा व्हँकुव्हरहून शिकागोला येत होते त्यावेळी त्या बोटीत विवेकानंद अस्वस्थ होऊन ज्यावेळी प्रदक्षिणा घालत होते किंवा हिंडत होते त्यावेळी ते केट सॅनबॉर्न तिथे बसलेली आहे. ती अमेरिकेतल्या मेटकॅपिटल्या स्मिथ कॉलेजातली भाषाशास्त्र आणि धर्मशास्त्र शिकवणारी नावाजलेली प्राध्यापिका आहे. ती अमेरिकेतली नावाजलेली वक्ता समजली जाते. तिच्या नावावर पुस्तक आहे आणि तिने त्या दिवशी लिहिलेली रोजनिशी उपलब्ध आहे. ती म्हणते की माझ्या रेल्वेच्या डब्यात एक अतिशय रुबाबदार तरुण फार अस्वस्थ होऊन फेड्या मारत होता. त्याचे डोळे गुलाब पुष्पासारखे होते. ती खरोखर भारावली असावी कारण ती म्हणते त्यांची उंची 6 फूट होती. विवेकानंदांची उंची तेवढी नाही आहे पण ती म्हणते मला पुन्हा पुन्हा वाटत होतं त्याच्याशी बोलावं परंतु मला भीती वाटत होती कारण हा कोणतरी धर्मगुरू असेल नाही तर राजपुत्र असेल आणि या पौराणिक लोकांचं इंग्रजी फार वाईट असतं. आपण एखादा माणूस फार चांगला दिसतोय म्हणून बोलायला गेलो तो काही वेड्या वापड्या बोलला तर आपल्याला फार वाईट वाटतं. आपल्याला वाटतं झक मारून त्याशी बोललो लांबून पाहिलं असतं तर ठीक होतं.
पण तिने लिहिले शेवटी मला रावत नाही, मी त्याच्याशी बोलायला लागले आणि मी हवेत उडायला लागलो. त्याचं इंग्रजी माझ्यापेक्षा चांगलं होतं, त्याला हिंदी त्याला इंग्रजीतले अनेक शब्द माहिती होते आणि तो इंग्लिश मधले सटल शब्द प्रयोग मला सांगत वाक्य रचना फिरवत होता. मी बायबलवर बोलायला लागले आणि त्याने कुराणाचा आधार घेऊन मला बायबल समजावून द्यायला सुरुवात केली. आता एखादा माणूस जर आपल्यावर फारच सुरबाब करायला लागला तर त्याला आपल्या गल्लीत आणावं लागतं. मी ठरवलं आता आपण इंग्लिश कुठल्या तरी कवींच्यावर बोलूया. मी बायडनवर बोलायला लागले आणि तो मला वर्ड्सवर चिरपायला लागला. त्याला सर्व इंग्लिश कवी मुखोद्गत होते. ती भारावून गेली, तिने आपलं व्हिजिटिंग कार्ड त्याच्याकडे दिलं, म्हणजे स्वामी तुम्ही सर्वधर्म परिषदेला आला असाल, वेळ मिळाली तर मला भेटा. विवेकानंदांना माहिती आहे की आपल्या हातातला हा उपमाचा एक आहे, पण विवेकानंद चलाक माणूस आहे. विवेकानंद अजिबात मेटक्यापला गेले नाही, स्मिथ कॉलेजात गेले नाही. तिथं 30 किलोमीटर असलेल्या बोस्टन या गावी गेले. खिशात दमणात असताना पिन्सी हाऊस नावाच्या एका टुमदार आरामदायक राहिले आणि तिथून तार दिली, स्वामींचा मुक्काम सध्या इथे आहे. आणि मग काय होईल विवेकानंदांना माहीत होतं. थेट शॅनबॉर्न अनेक पत्रकार, तिचे प्राध्यापक मित्र या सगळ्यांनी घेऊन विवेकानंदांना भेटायला आले. त्यांनी प्रथम पिन्सी हाऊसचे पैसे दिले आणि स्वामीने आपल्या घरी घेऊन गेले. पुढच्या 5 आठवड्याचं विवेकानंदांनी सोनं केलं. विवेकानंदांच्या लक्षात आलंय की अमेरिकेतलं सर्व धर्म परिषद एक फार मोठं गारुड आहे, हे जर आपण जिंकलं तर आपण जगाच्या व्यासपीठावर जाऊन उभा राहू शकतो. आणि समजा एखाद्या क्रिकेट खेळाडूला कळलं की आपल्याला पहिला कसोटी सामना खेळायचा आहे तर त्याला त्या धावपट्टीची माहिती असावी लागते. विवेकानंदांना माहिती आहे की अमेरिकेतला श्रोता तपासला पाहिजे. विवेकानंदांनी पुढच्या 5 आठवड्यात 11 भाषणं दिली आणि ती 11 भाषणं जर पाहिली तर विवेकानंद श्रोते तपासतायत. पहिलं भाषण त्यांनी अमेरिकेतल्या सुधारगृहातल्या मुलांच्या समोर दिलं, दुसरं त्यांनी अमेरिकेतल्या सर्वात श्रीमंत अशा शाळेत जाऊन दिलं, तिसरं त्याने स्त्री सुधारणातल्या स्त्रियांच्या समोर दिलं, चौथं स्त्रीमुक्ती आंदोलनातल्या स्त्रियांच्या समोर दिलं, पाचवं त्याने एका चर्चमध्ये दिलं. त्याने काही विधानं केली, संबंध सभा उघडणार असं वाटलं, हसत हसत परत त्याने सभा योग्य मार्गावर कशी आणता येते हे पाहिलं. विवेकानंद श्रोते तपासतायत आणि विवेकानंदांचे श्रोते तपासत असतानाच स्वतःवरचा विश्वास कवळा येते बघा. सर्वधर्म परिषदेला अजून फक्त 1 आठवडा आहे, या माणसाच्या हातात अजून त्याचं आमंत्रण नाही आहे आणि आपल्या शिष्यांना पत्र पाठवतोय. आणखीन 1 आठवड्याने सर्वधर्म परिषद असेल, तिथे मी उभा असेल. इथपर्यंत ठीक आहे. पुढे सांगतात कोणत्याही चांगल्या वक्त्याच्या दृष्टीने त्याचा वेश महत्वाचा असतो आणि म्हणून इथे आल्यापासून मी वेश बदलून पाहतोय. काही वेळा रस्त्यावर मला चेष्टा करत माझ्या मागे लागतात वेशामुळे, काही वेळा माझ्या वेशाचीच माझ्या भाषणापेक्षा अधिक चर्चा होते. आणि माझ्या लक्षात आले की अमेरिकन जीवनात आज सर्वात अधिक वर्चस्व कुणाचं असेल तर त्या स्त्रियांचं आहे. माझ्या भाषणाला येणाऱ्या स्त्रिया मला सांगताय, सर्व धर्म परिषदेत उभा राहाल तेव्हा एक फेटा घाला, एक गुलाबी सगा घाला. सर्व धर्म परिषदेतला विवेकानंदांचा वेश अमेरिकेतल्या स्त्रियांनी ठरवला आणि त्याचे पैसेही त्यांनी दिले आणि म्हणून आपण विवेकानंदांना विश्वमानव विवेकानंद म्हणतो. आता 1 आठवडा उरला आणि शेवटची 2 भाषणं द्यायची आणि विवेकानंदांनी ती 2 भाषणं फार चलाखीने निवडली. अमेरिकन सोशल सायन्सेसचं वार्षिक अधिवेशन आहे, तो अमेरिकेतला त्यावेळीचा एक फार मोठा जल्लोष आहे. आजही तो एक फार मोठा जल्लोष असतो. अमेरिकेतल्या सर्व विद्यापीठातले प्रमुख प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि संशोधक तिथे येतात. विवेकानंदांचं नाव आत्तापर्यंत 9 भाषणात झालेलं आहे, त्यामुळे याचं आमंत्रण विवेकानंदांना येणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. विवेकानंदांनी 2 भाषणं द्यायची ठरवली कारण विवेकानंदांना माहिती आहे की अमेरिकेतले सर्व प्रमुख माणसं इथे येतील, पण या परिसंवादांची गोष्ट जे प्राध्यापक आहेत त्यांना माहीत असेल की परिसंवादात आपलं भाषण झालं की माणूस खरेदी करायला बाहेर पडतो. पण भाषण जर चांगलं असेल तर सर्वजण थांबतात. विवेकानंदांनी विषय फार चलाखीने निवडले. एक विषय त्यांचा असा आहे की आजच्या आर्थिक परिस्थितीत रजतमान पद्धती आणि स्वर्णमान पद्धती यातली कुठली पद्धती जागतिक रचनेला अधिक चांगली आहे ते भाषण उपलब्ध नाही, पण या माणसाची तयारी काय असे समजून घ्या. आणि त्याशिवाय विवेकानंद पुढचं भाषण सांगतात, म्हणतात इस्लामने हिंदू संस्कृतीवर केलेलं योगदान, इस्लामने हिंदू राष्ट्रावर केलेलं योगदान यावर मी बोलणार आहे. ते भाषण उपलब्ध नाही, परंतु
रॉयने जे लिहिले, मानवेंद्रनाथ रॉयने पुस्तक इस्लाम्स कॉन्ट्रीब्युशन इन इंडियन हिस्ट्री, ते त्याच्यावर आधारित आहे असंही लोक म्हणतात. या वाचनाला विवेकानंदांना माहिती आहे प्रचंड गर्दी होणार, कारण इस्लाम भारताचे संपूर्ण पहिलो हेरा, ब्रिटिश राजवटीतली एक प्रमुख वसाहत, आणि तिथे राईट आलेला आहे प्रोफेसर राईट हॉर्वर्ड विद्यापीठातला भाषाशास्त्र धर्मशास्त्र आणि इतिहास शिकवणारा नावाजलेला प्राध्यापक आहे, अमेरिकेतला त्यावेळेचा तो नावाजलेला विचारवंत आहे. आणि विवेकानंद ज्यांना शोधताय तो माणूस त्याला मिळालेला आहे. विवेकानंदांच्या हातात पुढचा उर्मी एक काळ आलेला आहे. विवेकानंदांना त्या भाषणात राईट काही प्रश्न विचारतो, विवेकानंद राईट गोंधळात पडेल अशी काही उत्तरं देतात. राईट म्हणतो, स्वामी मी इथेच मरला घेऊन राहिलो, आज रात्री मुक्कामाला या. आणि विवेकानंद रात्री त्याच्याकडे मुक्कामाला जातात. आणि त्या दिवशी काय झालं ते आपल्याला कळू शकतं, कारण राईटच्या बायकोने त्या दिवशी आपल्या आईला लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. ती म्हणते, आई आज माझ्या आयुष्यात प्रथमच काही नवल घडलं आहे. आत्तापर्यंत माझ्या नवऱ्याला कोणी बोलायला आलं की माझा नवरा बोलत असतो आणि बाकीचे लोक भक्तिभावाने ऐकत असतात. आज 30 वर्षाचा एक तरुणाला आहे, पण 3000 वर्षाचं मानवी संस्कृतीचं संचित माझ्या बरोबर आहे अशा थाटात तो माझ्या नवऱ्याला काही सांगतोय आणि नवरा ऐकतोय. आता त्याची जर ही कल्पना झाली असेल तर राईटची काय झाली असेल. ज्यावेळी राईटच्या बरोबर संध्याकाळचं जेवण झालं तेव्हा राईट म्हटलं, स्वामी तुम्हाला लवकर निघालं पाहिजे, कारण शिकागोची सर्वधर्म परिषद एक आठवड्याने आली. विवेकानंद हसत हसत म्हणाले, तेवढ्यासाठी आलो होतो, पण माझ्याकडे आमंत्रण नाही आहे. आणि राईट त्यावेळी जे म्हणाला ते उपलब्ध आहे. राईट म्हणतो, स्वामी सूर्यांची आरास असावी आणि कुणीतरी सूर्याला विचारावं, दिव्यांची आरास असावी आणि सूर्याला कुणीतरी विचारावं, तुझ्याकडे प्रमाणपत्र आहे का. सर्व धर्म परिषदेत तू जरूर जा, कारण चार्ल्स कॅरोल मॉरी माझा विद्यार्थी आहे, त्याला मी चिठ्ठी देतोय, ती घेऊन तू तिथे जा, तू उभा राहू शकशील. आणि विवेकानंद शिकागोच्या गाडीत चढले. आता पुन्हा लोक काय सांगतात ते ऐका. अनेक जण की शिकागोला पोहोचल्यावर विवेकानंदांच्या लक्षात आलं की आपल्याला पत्ताच माहीत नाही सर्व धर्म परिषदेचा, म्हणून ते स्टेशनवरच झोपले, ते वाटेत झोपले. आता हे अशक्य आहे, कारण त्याच्या आधी आठवड्यावर तिथे राहून आले, ते तिथे जाऊन आले. पण विवेकानंद चलाक माणूस आहे, त्याला माहिती आहे की आता आपल्याला पत्ता शोधायची गरजच नाही. विवेकानंद मोकळे असलेल्या एका डब्यात छानपणे झोपले. सकाळी उठल्यावर जवळच्या एका टोमदार वसाहतीतल्या एका टोमदार रस्त्यावर गेले, स्वतःचं मृगजीन पसरलं आणि चिमी भूंकत बसले. आणि समोरच्या घराची दारं झपाट्याने उघडली, अनेक मध्यमवयीन स्त्रिया आदराने बाहेर आल्या. त्यांनी का आलं हे विचारलं आणि एका बाईने विचारलं का आलाय. विवेकानंद म्हणले, सर्वधर्म परिषदेसाठी आलोय. ती म्हणाली, स्वामी गमला असाल पहिल्यांदा माझ्या घरी या, नाश्ता घ्या, मग मी तुम्हाला पोचवते. आणि ती विवेकानंदांना तिथे घेऊन गेली. ती विवेकानंदांची पहिली शिष्य झाली तिकडचे. मुद्दा हा नाही, विवेकानंदांचे सर्वधर्म परिषदेच्या ते सांगतात की विवेकानंद घाबरले होते आणि बसले होते, कारण सर्वधर्म परिषद सुरू झाल्यावर चार्ल्स कॅरोल मॉरीला माहिती आहे राईट त्याचा गुरु आहे. आणि राईटने पत्र दिले की हा माणूस बोलणार ते नीटपणे ऐकलं पाहिजे. राईटने पहिल्यांदाच काही काळ विवेकानंदांचं नाव पुकारलं, विवेकानंद उठले नाहीत. नंतर दुसऱ्या वेळी नाव पुकारलं, विवेकानंद उठले नाहीत. तिसऱ्या वेळी कार्यक्रम संपत आला त्यावेळी विवेकानंदांचं नाव पुकारलं. विवेकानंद पाठीमागे बसले वक्त्यांच्या, त्यांच्याजवळ आलेल्या रशियाच्या जो धर्मगुरू होता तो म्हटला, स्वामी फार घाबरलेले दिसत आहे, आता उठा नाही तर पुन्हा नाव उच्चारणार नाही. विवेकानंदाने लिहून आणलेलं भाषण त्याच्या अंगावर फेकले आणि विवेकानंद रुवातात पावलं टाकत तिथे गेले. विवेकानंद का बसले होते? विवेकानंद श्रोत्यांची आणि प्रेक्षकांची नाडी तपासत होते. श्रोते कुठे टाळी वाजवतात आणि कुठे जांभई देतात त्यांना पाहायचं होतं. त्यांना माहिती होतं 20-20 सामना आहे, आता फक्त षटकार मारले पाहिजेत तर ते जगाच्या व्यवस्थेकडून उभार आहे. आणि विवेकानंद फक्त 5 मिनिटं बोलले आणि ते भाषण लोक पुन्हा पुन्हा सांगतात की माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स ते असो दे. पण विवेकानंदने त्या भाषणात जे सांगितलं ते महत्वाचं आहे. विवेकानंद म्हणले की आज ही परिषद सुरू होण्याच्या पूर्वी 13 घंटा वाजल्या, त्या 13 धर्मांच्या नावाने होत्या. नीट ऐकलं का? 1 घंटा संपण्यापूर्वी दुसरी सुरू होत होती, 13 धर्मांना हातात हात घालून प्रवास करावा लागतो. विवेकानंद पुढे म्हणाले,
झाले की जगातला सर्वात समृद्ध अशी भाषा संस्कृत, आणि त्या भाषेत माझे हिंदू धर्मग्रंथ आहे, आणि त्या धर्मग्रंथात एक्सक्लुजन पूर्णपणे वगळणं हा शब्द नाही संस्कृत मध्ये, खरं पाठ तो आहे विवेकानंदमध्ये नाही, पूर्णपणे वगळणं हा शब्द नाही जगातल्या कुठल्याही धर्मात असताना मान्य. मित्रो, विवेकानंदांची धर्माबद्दलची जी विवेकानंदांची जी खरी मांडणी धर्माबद्दलची आहे ती जर ऐकायची असेल तर विवेकानंदांनी सर्व धर्म परिषद संपल्यावर लगेच त्याने पत्र पाठवले राईटला, राईटच्या मुळे ते तिथे उभे आहे. आणि विवेकानंद बंगाली आणि इंग्रजीतले चांगले कवी आहे, आणि 4 सप्टेंबर 1893 विवेकानंदांनी राईटला जे पत्र पाठवले त्यातली कविता फार महत्वाची आहे, त्यांची धर्माबद्दलची व्याख्या काय आपल्याला कळू शकते. विवेकानंद म्हणतात डोंगरात आणि महासागरात देवळात, चर्च मध्ये आणि मशिदीत वेद, बायबल आणि कुराण यांच्या पाना पानावर मी तुला शोधले. गहन अरण्यात एखादा लहान मुलगा हरवावा तसा मी तुला शोधत होतो, आणि अनादिकाळापासून तू तर येथेच आहेस. चंद्राचा शांत प्रकाश, तेजस्वी तारे, वैभवशाली पहाट, विरणारी संध्याकाळ, खळाळणारा अथांग समुद्र, तू तर असा होता सर्वत्र. पवित्र कार्यासाठी एकत्र आलेले दोन मित्र जेव्हा हस्तांदोलन करतात तेव्हा ते हात तर तूच असतोस. आई जेव्हा आपल्या तांदुळ्याची पापी घेते आणि बालक जेव्हा हाक मारते आई म्हणून, तेव्हा तो अमृत वर्षाल तर तूच असतोस. माझ्या हे ईश्वरा, सर्व प्राचीन प्रेषितांनी तुला शोधले, सर्व धर्मांचा आणि पंथांचा उगम तेथेच झाला. ते वेद, ते बायबल, ते ग्रीक पुराण, तू आहेस, फक्त तू आहेस. विवेकानंदांची धर्माबद्दलची कल्पना एवढी स्पष्ट आणि सुंदर. मग विवेकानंदांनी हे काय करत होते, विवेकानंदांनी आपल्या 3 पत्रातून सांगितलेलं आहे, मी परदेशात का आलोय, का करतोय, आणि ही विवेकानंदांची रचना आहे, आणि ती रचना त्यांनी फार ठिकाणी सांगितलेली नाही. कारण विवेकानंदांना मान मधुरा इथे जे प्रमाणपत्र दिलं होतं किंवा गौरव पत्र दिलं होतं त्याला उत्तर देताना ते म्हणाले, जे तुम्हाला 5व्या खंडात पृष्ठ 73 वर बघायला मिळतं, विवेकानंद म्हणले माझ्या मनातल्या रचना तयार आहेत पण त्या सांगणं मला आवडणार नाही, मला जर योग्य वेळ मिळाली, योग्य अनुभूती मिळाली तर ते मी करेन, माझं कामच बोलून दाखवेन. पण आपल्या मनातली एक रचना आहे ती विवेकानंदांनी 3 पत्रातून लिहिली, आणि 3 पत्र त्यांचे अतिशय जवळचे जे मित्र आहेत त्यांना लिहिलेली आहे. पहिलं पत्र त्यांनी शशी म्हणजे रामकृष्णानंद वरानगर मठातला त्यांचा मित्र त्याला लिहिले, दुसरं पत्र त्यांनी दिवाणजींना लिहिले, आणि तिसरं पत्र त्यांनी म्हैसूरच्या राजाला लिहिलंय. सर्व धर्म परिषदेनंतर लगेच एक पत्र आहे ते 1894 आणि बाकीची 2 पत्र 1894 साली जून 1894 आहे, 23 आणि 26 तारखेची, सगळ्यातला मजकूर एकच आहे. विवेकानंद म्हणतात की आम्ही एवढे संन्यासी आहोत आणि धर्म सांगत भारतभर हिंडत असतो, उपाशी कोटी कधी धर्म शिकवता येतो. विवेकानंद पुढे म्हणतात माझ्या मनात एक रचना आहे, आपण आपली खेडी दरिद्री आहे, गरीब आहे, आणि साऱ्या जगातली संपत्ती लुटून आणून जरी आपण उद्या एका खेड्यात टाकली तरी 1 वर्षाने ते खेडं पुन्हा दरिद्री बनेल, आपल्याला सुरुवात खेड्यापासून करावी लागेल. आणि म्हणून विवेकानंद रचना सांगतात, विवेकानंद म्हणतात की या खेड्यांना शिक्षण दिलं पाहिजे पण तिथे शाळा म्हणून उपयोग नाही, ही माणसं कायम गुरावाली असतील, शेतीत असतील, डोंगर महोदयाकडे जाणार नाही, महोदयाला डोंगराकडे जावं लागेल. माझ्या मनात एक वेगळी रचना आहे, मला 10,000 संन्यासांची एक रचना करायची आहे. हे माझे संन्यासी प्रत्येक खेड्यात जातील, खेड्यात जाणाऱ्या संन्यासाच्या बरोबर वेद, कुराण आणि बायबल असेल, तो संध्याकाळी पारावर बसेल, पारावर आलेल्या लोकांना तो वेद, कुराण आणि बायबल सांगेल, पण त्याच्यावर पृथ्वीचा गोल असेल, तो भूगोलाच्या मदतीने त्यांना इतिहास शिकवेल, त्याच्याकडे चुंबक यंत्र असेल तो त्यांना विज्ञान शिकवेल, त्यांच्याकडे रसायनातले प्रयोग असतील तो त्यांना रसायन शिकवेल, त्यांच्याकडे प्रकाशचित्र असतील आणि तो त्याच्या सहाय्याने त्यांना जग शिकवू शकेल,
आपण जर अशी खालून रचना करत आलो तरच हा देश पुढे येईल. भारतात असे 10,000 तरुण मला मिळतील हे माझ्या लक्षात आहे, पण भारतातला एक धनिक एक कोणीही मिळणार नाही. मी अमेरिकेत आलोय, भाषण देतोय आणि पैसे मिळवीन आणि उभं करेन. पुढे विवेकानंदांच्या लक्षात आलं की ही भाषण, या भाषणाने विवेकानंदांचा खरं पाहता फार मोठा अपेक्षा भंग केलेला आहे हे लोक विसरतात. विवेकानंदांनी भाषण कशासाठी दिली हेही विसरतात. विवेकानंदांनी आपल्या एका शिष्येला जे पत्र लिहिले त्यात इसाबेल बँक चिडले की या करंट्या कंटाळवाण्या भाषणांचा मला कंटाळा आला. त्यात त्यांनी दिलेली भाषणं देऊन पैसे मिळत तरी ते सिगरेट सुद्धा चार आणायला मिळते आणि बाकीच्या गोष्टी ये. आणि 17 जून 1890 त्यांनी जे पत्र लिहिले पहिले लिहिला त्यात त्यांनी लिहिले की ही भाषणं हे माझ्या उपजीविकेचं साधन म्हणूनच दुर्दैवाने माझ्यासमोर उभं आहे. पण हे सगळं सांगत असताना विवेकानंदांनी नकळत एक गोष्ट केली आहे. विवेकानंदांनी विज्ञान आणि धर्म याची एक विलक्षण चांगली सांगड घातलेली आहे आणि ती सांगड अतिशय ताकदीक आहे. विवेकानंद विज्ञान आणि धर्म ही गोष्ट समजून घ्यायला हवी, पण विवेकानंदांना हे करायचं नव्हतं हे समजावून घ्यायला हवं. विवेकानंदांनी मगाशी सांगितलेलं आपण पाहिलं की माणसाला जो माणूस बनवतो तो धर्म, ही सर्व धर्माची प्राथमिक व्याख्या आहे आणि त्यामुळे एक धर्म स्वीकारला तर सारे धर्म स्वीकारावे लागतील. पण विवेकानंद पुढे म्हणतात विज्ञानाच्या अविरत माऱ्यापुढे सर्व स्वमतांध धर्मांचे गुरु धडाधडा कोसळून पडतायत, पण यामुळे माणूस धर्म सोडणार नाही. कारण मगाशी त्यांनी सांगितलंय तर तसं माणसांच्या अशाश्वत जीवनात त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे आहेत. आणि म्हणतात हे धर्म जेव्हा कोसळून पडते तेव्हा माणूस धर्म सोडणार नाही, धर्माच्या सांगाड्यालाच कवटाळून बसेल आणि धर्म देवघरातून आणि मनातून दिवाणखान्यात जाईल. आपण आज जे पाहतोय ते होईल. आणि म्हणून ते म्हणतात धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालावी लागेल, ती सहज शक्य आहे. याबद्दल त्यांची एक संपूर्ण रचना आहे जे 1-2 भाषणांचा विषय होऊ शकतो, जो माझ्या पुस्तकात आहे ते प्रकरण आहे. पण हे सारं करत असताना विवेकानंदांनी नकळत धर्म आणि विज्ञान याची सांगड घातली आहे. त्यांनी सांगितलं उद्याचा धर्म सर्व धर्मावर आधारित असेल आणि त्याला विज्ञानाची जोड असेल, त्यामुळे हा धर्म स्थितिशील नसेल तर गतिशील असेल. पण हे करत असतानाच विवेकानंद धर्म आणि विज्ञानाची घातलेली सांगड अनेकांना पुन्हा भुलभुलैयात नेते. 1910 साली काउंट लिओ टॉलस्टॉयने लिहिले, या माणसाने एवढं विचारधन निर्माण केलंय. हा प्लेटो अरिस्टॉटल यांच्या उंचीचा विचारवंत झाला असता यांनी एवढंच करायचं होतं, पण विवेकानंदाने करायचं नव्हतं उघड आहे आपण सांगू शकतो. कारण विवेकानंदानं 23 एप्रिल 1898 सर जमशेदजी टाटांनी पाठवलेलं पत्र उपलब्ध आहे. जमशेदजी टाटा म्हणतात स्वामी आपण टोकियोहून परत येताना बोटीत बरोबर होतो, माझ्या आयुष्यातला तो सर्वात सुवर्ण योग आहे. पण त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तुम्हाला धर्म आणि विज्ञानाची काही सांगड घालायची आहे आणि मी बेंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स स्थापन करणार आहे आणि तिथे धर्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा एखादा विभाग आपण सुरू करावा, आपण किंवा आपला शिष्य तिथे यावा. सर्व पत्रांना उत्तर पाठवणाऱ्या विवेकानंदांनी या पत्राला उत्तर पाठवलेले नाही आणि टाटाच्या सर्व पत्रांच्या मध्ये या पत्राला उत्तर आलेलं दिसत नाही. कारण विज्ञान आणि धर्म ही विवेकानंदांची पैसे मिळवण्याची इथली खेळी होती का असं होऊ शकतं. हे पत्र आहे ते आपण पाहिलं ते 23 नोव्हेंबर 1898. त्यानंतर 1 वर्षानंतर तर विवेकानंदांचं पत्र 30 ऑक्टोबर 1899 आहे. पहिलं पत्र आपण पाहिलं होतं 1 नोव्हेंबर 1896 आहे, ज्यावेळी त्यांनी मी समाजवादी आहे म्हणून सांगितलं, समाजवादाच्या रचनेतल्या त्रुटी सांगितल्या आहे. आणि हा समाजवाद जर एक वेळ कुठे आला तर त्यातल्या त्रुटी आपण दूर करू म्हणूनही सांगितलं आहे. आपली पंचायत एवढीच की समाजवाद येईल हे त्यांनी समाजवाद यायच्या 24 वर्षाआधी सांगितलं आणि तो कोसळेल हे कोसळण्याच्या 94 वर्षाआधी सांगितलं. पण त्यांनी म्हटलं होतं हा जेव्हा कोसळेल त्यावेळी त्यातल्या त्रुटींचा अभ्यास केला तर तुम्ही मानव समाजाला पुढे न्याल. आपण त्यावेळी खाऊ ज्या खाजगीकरण उदाहरण जागतिकरण गेलो विवेकानंदांना त्याची कल्पना नसेल. परंतु विवेकानंदांना काय करायचं होतं, विवेकानंदांचं महत्वाचं पत्र जे आहे ते 30 ऑक्टोबर 1899 आहे. मृत्यूपूर्वी 2 वर्षाआधी त्याने अल्मोराव मेरी हेलला लिहिलेलं आहे. ते म्हणतात मेरी तुझ्या या ब्रिटिश सरकारला विचार, या देशावर अनेक आक्रमणं झाली पण या देशाची एवढी भयावह पिळवणूक कोणी केली नाही.
त्याने आम्हाला नवं ज्ञान दिलं, त्याने आम्हाला जगाच्या व्यासपीठावर उभं केलं, पण त्याने आमची दशा अन्नान्न केली, आमच्यावर अनेक आक्रमक आले, इथेच राहिले, त्याने देश असा लुटला नाही. आणि ते पुढे म्हणतात, त्यावेळी हा माणूस म्हणतो, मी संबंध भारतवर येतोय आणि माझ्या देशाची जमीन एवढी सुपीक आहे की या देशाची लोकसंख्या चौपटीने वाढली आजची आहे, तरीही हा देश भुकी राहणार नाही एवढी या देशाची जमीन सुपीक आहे मला कळलेलं आहे. मग पुढे म्हणतात, मेरी या ब्रिटिश सरकारला विचार, आमची जी संस्थानं अतिशय आयदी आहे त्या एकाही संस्थानं भूकबळी का होत नाही आणि या तुझ्या राज्यात सर्वत्र भूकबळी का होतात, राजाची म्हणूनही काही कर्तव्य आहे, या सनातन संस्कृतीने सांगितलेली होती. आणि ही हे त्यांचं पत्र आहे, अक्षरशः ज्वालामुखीतला रस किंवा अग्निकुल आहे. पण ते पुढे म्हणतात, मेरी माझ्यावर एक कृपा कर, हे पत्र कोणाच्या हातात पडणार नाही ते बघ, कारण ते जर कोणाच्या हातात पडलं तर तुझं वेडं ब्रिटिश सरकार मला कसावर चढवलं तर अंदमानात पाठवेल. परंतु ब्रिटिश सरकार एवढं शांत बसलं होतं असं नाही, ब्रिटिश सरकार अतिशय शहाणा आहे, कारण कलकत्त्याच्या गव्हर्नरने व्हॉइसरॉयला पाठवलेलं पत्र उपलब्ध आहे. तो म्हणतो, हा स्वामी फक्त धर्म बदलतोय का धर्माच्या आड काही बोलतोय हे तपासायची वेळ आलेली आहे. आणि हे पत्र पाठवलंय ते भगिनी निवेदितांना कळले, कारण भगिनी निवेदिता आयर्लंडच्या स्वातंत्र्य सैनिकातून आलेले आहेत आणि व्हॉइसरॉयच्या दरबारात तिचेही काही कमरे आहेत असं आपल्याला वीणा करंदीकरांनी सांगतात. हे जेव्हा तिने विवेकानंदांना सांगितलं तेव्हा विवेकानंद हसले आणि म्हणाले, मी आज ज्या उंचीवर आहे त्या उंचीवर तुझे ब्रिटिश सरकार मला काही करणार नाही. पण त्याचवेळी ते सावध झाले आणि त्याने आपल्या शिष्यांना कळवलं की तुमच्या बोलण्यात धर्म सोडून काही येता कामा नये. म्हणजे राणीच्या जाहीरनाम्याप्रमाणे राणी धर्मात गवळागवळ करणार नव्हती आणि सन्यासींची संघटना उभारून खेड्यांचं खालीपासून वरपर्यंत पुनरुत्थान करता येईल की विवेकानंदांची रचना असण्याची शक्यता फार मोठी आहे, तो सर्वसामान्यपणे सहा सात प्रश्नांचा विषय होतो. पण असे हेही आपण म्हणू शकतो, कारण विवेकानंदांच्या मृत्यूनंतर केवळ 12 दिवसांनी भगिनी निवेदिताने रामकृष्ण मिशनचा राजीनामा दिला आणि त्या भारताच्या स्वातंत्र्यात होत आहे. पण हे सर्व करत असताना विवेकानंदांनी आणि विलक्षण विचारधन समोर ठेवलेले आहे. ज्याप्रमाणे विनोबा म्हणतात त्याप्रमाणे दरिद्री नारायण हा शब्द प्रथम विवेकानंदांनी वापरला. गांधींनी सांगितलेली विश्वस्ताची कल्पना विवेकानंदांनी अधिक सांगितली आणि आपल्याला अपयश काल हे विवेकानंदांनी सांगितलंय. विवेकानंदांना फक्त 39 वर्षाचं आयुष्य मिळालं हे तर खरंच आहे. त्यांना अनेक अस्थम्यापासून व्याधी होते आणि या एकाकी एकवटलेला प्रवास होता आणि त्यांना मिळालेल्या शिष्यांच्या ते परे होते. हे किती परे होते तुम्हाला बघता येईल. एक त्यांच्या ग्रंथावलीतली गोष्ट आहे की विवेकानंद आपल्या मठात बसले होते आणि काही शिष्य त्यांना येऊन विचारतात, आपण एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका का मागवतो, म्हणजे त्यावेळी विवेकानंद मागवायचे. विवेकानंद म्हणले, ते वाचावे त्यात ज्ञान असतं. ते म्हणले, एवढं कोण वाचणार. विवेकानंद म्हणले, गेल्या आठवड्यात काही खंड आहेत त्यातला कुठलाही प्रश्न मला विचार तुला सांगतो, हे जर तुम्ही विचार हे जर तुम्ही वाचलं नाही तर आजच्या जगात तुम्हाला काही स्थान नाही. विवेकानंदाने आपल्या शिष्यांना सांगितलं की सर्वप्रथम स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि पुढे दिलं की इंग्लिश आणि संस्कृत ही तुमच्याजवळचे दोन शस्त्र आहेत, एक तुमची तलवार आहे, तुमची ढाल आहे. तुम्हाला संस्कृत चांगला येत असेल तर तुम्ही या देशातले जे हिंदू साधू संन्यासी आहेत त्यांच्याशी तुम्ही मुकाबला करू शकाल आणि इंग्लिश चांगलं येत असेल तर तुम्ही त्यांच्याशीही मुकाबला करू शकाल. आपल्याला यश मिळालं याचं कारण विवेकानंदांनी मात्र वेगळ्या प्रकारे सांगितलं. विवेकानंद म्हणले, या आयुष्यात मी एकच गोष्ट शिकलो की एकच माणूस दार्शनिक म्हणजे विचारवंत संघटक नेता आणि खजिनदार होऊ शकत नाही. मी फक्त दार्शनिक होतो, मी हिमालयात राहून ही मांडणी करायला पाहिजे होती, पण माझी खात्री आहे माझी हळई चमत्कार करून दाखवते माझे विचार गंभीरपणे समजले तर हा समाज पुढे जाऊ शकेल. विवेकानंद हे परिवर्तनाच्या चळवळीतले अग्रदूत आहे. आपण स्वामी संन्यासी नाही हे त्याने पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. समाजवादी माणसाची जी अनेक लक्षणं सांगतात त्या प्रत्येक लक्षणावर विवेकानंद उतरतात आणि विवेकानंदांचं बालपण त्यातनं झालेल्या गोष्टी त्यांचे आणि रामकृष्ण परमहंसांचे संबंध या सर्व सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. मला मध्ये त्रास झाला तरी तुम्ही